हॅलो डियर स्टुडंट व्हेरी गुड आफ्टरनून तुम्हाला सगळ्यांना माझा आवाज क्लिअरली ऐकू येतोय का प्लीज मला चॅट सेक्शनमध्ये सांगा येस आय थिंक सगळ्यांना माझा आवाज क्लिअरली ऐकू येतोय ओके गुड आफ्टरनून बडीज कसे आहात सर्वजण राईट एक दोन मिनिटं थांबूया आपण म्हणजे बाकीचे विद्यार्थी पण आपल्याला जॉईन करतील आणि तुम्ही सुद्धा तुमच्या इतर मित्र आणि मैत्रिणींना आपल्या सेशनची लिंक लगेच फटाफट फटाफट -फटा 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 शेअर करा कारण की आज आपण बायोटेक्नॉलॉजी हा चॅप्टर वन शॉट मध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे येस yes, क्या बात आहे ग्रेट 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 बच्चा पार्टी हिट द लाईक बटन फटाफट फट येस गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून कसे आहात बाळांनो काय म्हणतात राईट ओके ठीक आहे So, बच्चे सो बच्चे पार्टी स्टुडंट जॉईन झालेले आहेत ऑलमोस्ट आपल्यासोबत सो व्हेरी गुड आफ्टरनून पुन्हा एकदा या ठिकाणी बाळांनो आज आपण बायोटेक्नॉलॉजी हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर वन शॉर्टमध्ये कम्प्लीट करूया या पूर्ण सेशनमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी हा चॅप्टर तुम्ही एम एस टी सीईची परीक्षा असेल किंवा नीट परीक्षा असेल किंवा तुमची बोर्ड एक्झाम असेल या अनुषंगाने कम्प्लीट करणार आहे राईट की पॉईंट्स इम्पॉर्टंट पॉइंट्स तुम्हाला व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मी समजावून सांगणार आहे त्यामुळे सेशन तुम्हाला शेवटपर्यंत व्यवस्थित हे त्या ठिकाणी अटेंड आहे टू गेट ईच अँड एव्हरी कन्सेप्ट क्लिअर इन अ प्रॉपर वे सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट स्टार्ट द सेशन बाळांनो तुम्ही आता तयारी करू शकता महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षेची ती पण अनअकॅडमी सोबत सेशन सुरू करण्या अगोदर मी स्वतःचं इंट्रोडक्शन देतो माझं नाव आहे दिगंबर माळी मी तुमचं बायोलॉजी एज्युकेटर आहे बाळांनो अनअकॅडमी लर्निंग प्लॅटफॉर्मवर मागच्या आठ वर्षांपासून मुलांना अकरावी असेल बारावी असेल एम एस टी परीक्षा असेल नीट परीक्षा असेल या सर्व परीक्षांसाठी गाईड करतो आहे, तन्ना आहे। त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थितपणे मोटिवेट करतो आहे त्या त्या एक्झाम्स क्रॅक करण्यासाठी हेल्प करतो आहे सो तुम्हीसुद्धा मला त्या ठिकाणी फॉलो करू शकता आणि जर तुम्हाला काही तुमचं मत व्यक्त करायचं असेल तर तुम्ही हॅटसोबत एक ब्युटिफुल कॉमेंटसुद्धा मला अनअकॅडमी लर्निंग ॲप्लिकेशनवर करू शकता आज आपण अभ्यास काय करणार आहोत आज आपण बायोटेक्नॉलॉजी कम्प्लीट करणार आहोत ते पण वन शॉर्ट लेक्चरमध्ये हे माझे फ्री स्पेशल क्लासेसचे टायमिंग्स आहेत बाळांनो हे तुम्हाला खाली दिसत आहेत सगळ्यांना हे टायमिंग्स तुम्ही फॉलो करू शकता जर तुम्हाला माझे फ्री लेक्चर्स अटेंड करायचे असतील तर लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जातील सेशन संपत असताना डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका राईट ठीक आहे येस लेट स्टार्ट द सेशन बाळानं तुमच्यापैकी असे किती जण आहेत की ज्यांना हा चॅप्टर अवघड जातो येस तुमच्यापैकी किती जण आहेत ज्यांना हा चॅप्टर अवघड जातो क्या ते भरपूर जण आहेत सेम पिंच मला सुद्धा हा चॅप्टर सुरुवातीला अवघड वाटायचा पण बाळांनो मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो हा चॅप्टर तुम्ही जर व्यवस्थितपणे रीड केला ठीक आहे आता या चॅप्टरमध्ये थोडं का होईना पण पाठांतराची गरज आहे रट्टा मारण्याची गरज आहे ओके एवढा सहज आणि सोपा नाही आहे हा चॅप्टर तुम्ही म्हणताय अगदी बरोबर आहे भरपूर सहमत आहे तुमच्याशी मी राईट त्यामुळे थोडासा का होईना तुम्हाला हा चॅप्टर अवघड वाटणं स्वाभाविक आहे पण यातले काही कन्सेप्ट जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतले आणि काही ठिकाणी जर पाठांतर केलं तर मला वाटत नाही की तुमचा हा चॅप्टर तुम्हाला डिफिकल्ट त्या ठिकाणी वाटू शकतो किंवा लागू शकतो राईट ठीक आहे सो आता आपण हा चॅप्टर सुरू करूया ज्याचं नाव आहे बायो टेक्नॉलॉजी राईट डन येस बिलकुल घाबरू नका जे पॉईंट सांगेल ते हायलाईट करा टेक्स्टबुक समोर असू द्या पॉईंट्स हायलाईट करा आणि ते पॉईंट्स हायलाईट केल्यानंतर नंतर रिवाईज करायला विसरू नका म्हणजे तुमचा हा चॅप्टर वन शॉर्टमध्ये क्लिअर होऊन जाईल डन क्या बात आहे येस एस्थेटिक बाय हिल्टन बापरे काय अवघड नाव आहे रे ठीक आहे यस आपण त्याच अँगलने फटाफट पट, फटाफट पट, इम्पॉर्टंट पॉईंट डिस्कस करूया बा खरं सांगायचं म्हटलं ना मी एकदम हॉनेस्टली सांगतो बरं का ठीक आहे हे जरी वन शॉर्ट लेक्चर असलं ना तरी हा चॅप्टर ना खूप मोठा आहे आणि याच्यातला कुठलाच पार्ट डिलीट केलेलं नाही गव्हर्नमेंटने बरोबर आहे आणि ह्या चॅप्टरला कम्प्लीट करण्यासाठी म्हणजे असं समजा ना तुम्ही की जवळपास आठ ते नऊ लेक्चर्स लागतात म्हणजे आठ ते नऊ तास लागतात बरोबर आहे आणि आपल्यासमोर टार्गेट आहे की पुढच्या सव्वा ते दीड तासामध्ये आपल्याला हा चॅप्टर कम्प्लीट करायचा आहे तर स्वाभाविक आहे थोडं त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी कटिंग करायला लागेल टॉपिक्सची कुठेतरी काही कन्सेप्ट आहे आपल्याला थोडंसं त्या ठिकाणी काय म्हणूया आपण थोडं रॅपिडली घ्यावे लागू शकतात पण मी पूर्णपणे जस्टिस या ठिकाणी देणार आहे त्यामुळे इम्पॉर्टंट पॉईंट जे असतील त्याच्यावर आपण फोकस करूया त्याच्यावर आपलं प्राधान्य असलं पाहिजे डन डन आट डन यस आर यू yes, रेडी चुलन बायोटेक्नॉलॉजी इन वन शॉट सेशन रेडी क्या बात आहे चलो पटापट पटापट लाईक बटन हिट करा बरं म्हणजे आपण लगेच पुढे सरकूया हो हो एम एस टी सी टी पॉईंट ऑफ व्ह्यूच आपण या ठिकाणी सेशन कम्प्लीट करूया काही प्रॉब्लेम नाही बच्चा पार्टी टेन्शन घेऊ नका ठीक आहे सगळ्यात पहिला पॉइंट आहे डेफिनेशनचा तुम्हाला विचारला जाईल याच्यामध्ये बाळाने तुम्ही हे लक्षात ठेवायचं की यामध्ये आपण काही बायोलॉजिकल फॉर्म्स ठीक आहे किंवा किंवा काही प्रॉडक्ट्स किंवा काही प्रोसेसेस यात तयार करत असतो की ज्या ह्युमन्सला त्या ठिकाणी बेनिफिट्स प्रो करतात किंवा बेनिफिट्स ऑप्टेन करून देतात म्हणजे सिम्पल आहे बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपलं पहिलं आणि प्राधान्य असलं पाहिजे की आपल्याला असे काही प्रॉडक्ट बनवायचे आहेत किंवा काही प्रोसेसेस बनवायचे आहेत किंवा काही असे फॉर्म्स बनवायचे आहेत की जे माणसाला फायदा पोहोचवतील ठीक आहे म्हणजे माणसासाठी ह्युमन वेलफेअरसाठी हे असं लक्षात ठेवू शकता तुम्ही डाईट right? हा पहिला पॉईंट क्लिअर झाला डेफिनेशन वेदांत बाळा ज्यांना स्लाईड क्लिअर दिसत नाही आहे मी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी रिक्वेस्ट करेल की हा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे मोस्ट ऑफ मुलांना येतो तर तुम्ही त्यांना प्लीज गाईड करत चाला की सेशन कशा पद्धतीने बघायचं मी सांगून देतो एकदा उजव्या बाजूला तीन डॉट्स आहे त्याच्यावर क्लिक करून क्वालिटी ऑप्शनमध्ये जायचं मग ॲडव्हान्स ऑप्शनमध्ये जायचं आणि थ्री सिक्स्टी किंवा फोर एटीला सेट करून घ्या प्लीज बाकीचे विद्यार्थी अशा प्रकारच्या क्वेरीजला एंटरटेन करतील म्हणजे मी सेशन फो म्हणजे डायवर्ट होणार नाही डन येस बायोटेक्नॉलॉजी सगळ्यात पहिले कोणी शोधलं कार्ल एरेकी हे नाव लक्षात ठेवायचं आहे इयर लक्षात आहे वन नाईन वन नाईन लक्षात राहील क्लिअर इज दॅट क्लिअर टू यूज येस ठीक आहे पिग्झ पिग्झचं काय म्हणूया आपण लार्ज स्केलवर प्रोडक्शन करण्यासाठी कार्ल एरेकी बायोटेक्नॉलॉजी सगळ्यात पहिले वापरलेलं आहे यूज केलेलं आहे डन चलो आगे जाएंगे पहिली स्लाइड क्लिअर झाली सगळ्यांना पहिल्या स्लाइडवर काय करणार डेफिनेशन आणि कार्ल साहेब लक्षात ठेवायचे कार्ल ओके मी त्याला कार्ल असं म्हणतो आरल कार्ल तुला कोणी मारल ठीक आहे तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता कार्ल ओके सो कार्ल असे खूप सारे कार्ल आहेत ठीक आहे कार्ल फिशर आहेत कार्ल ऊस आहेत ठीक आहे कार्ल एरिकी आहेत ठीक आहे चलो आगे जायंगे नेक्स्ट ओ सी पण तुम्हाला एक डेफिनेशन लक्षात ठेवायची ओई सी डीचा लाँग फर्म प्रत्येकजण पाठ करून ठेवतील डन ओ OEC, सी ओईसीडीचा लाँग फॉर्म सगळीजणं पाठ करून ठेवतील व्हॉट इज द लाँग फॉर्म हा बऱ्याच वेळेस एम एच टी सीई सारख्या परीक्षेमध्ये विचारला जातो hmm? नीटला पण विचारला जाऊ शकतो ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट लक्षात राहील येस इम्पॉर्टंट आहे पुढे जाऊया काय म्हणणं यांचं यांचं म्हणणं असं आहे की सायंटिफिक आणि इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स यांचं तुम्ही काय करायचं ॲप्लिकेशन कशा करायचं कशासाठी एकदम सिम्पल जे आधीचे डेफिनेशन बघितली ना त्याच्यासाठीच म्हणजे काय काही वस्तू बनवायच्या किंवा काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायच्या कोणाला ह्युमन वेलफेअरला म्हणजे मानवाचा बेनिफिट होईल यासाठी तुम्ही काही सायंटिफिक आणि इंजिनिअरिंग प्रिन्सिपलचा वापर करून काही मटेरियल्स बनवायचे आहेत काही वस्तू बनवायचे आहेत काही सर्विसेस ह्युमन वेलफेअरला प्रोव्हाइड करायचे यासाठी जी ब्रांचेड शोधली गेलेली आहे तिला बायोटेक्नॉलॉजी म्हणायचं ई सी डी लाग फॉर्म लक्षात राहील का राईट ठीक आहे ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट नाईन्टीन एटी वन डन चलो आगे जाएंगे. ही स्लाइड समजली आहे नेक्स्ट बाळांनो मी आत्ताच सांगून देतो टोटल सिक्स्टी स्लाइड्स आहेत सिक्स झिरो स्लाइड्स आहेत हां त्याच्यामुळे प्रत्येक स्लाइडचं व्यवस्थितपणे तुम्ही प्रिपरेशन करा आणि तुम्हाला ही या सगळ्या जे पॉईंट्स आहेत हे सगळे पॉईंट्स मी तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये नक्की प्रोव्हाइड करेल डन येस चलो आगे जाएंगे ट्रेडिशनल बायोटेक्नॉलॉजी आपण ओल्ड बायोटेक्नॉलॉजी म्हणतो आपण सगळे घरामध्ये दही घी सोमा विनेगर योघाट चीज आहे ना वाईन यामध्ये मायक्रोऑनिजमचा वापर करत असतो करतो का नाही करत बरोबर भर आहे सो ही झाली आपली ओल्ड बायोटेक्नॉलॉजी जुन्या काळापासून आपण वापरत आले पण एकोणावीसशे सत्तरमध्ये आर डी एन ए टेक्नॉलॉजी ही त्या ठिकाणी डेव्हलप झाली एस्टॅब्लिश झाली आणि ही कोणी केली बाळांनो ही केली स्टॅनली के कोहेन आणि हार्बर्ट बोयर यांनी नाईन्टीन सेवन्टी थ्री हे मार्क करून घ्या एम एच टी सीईची इम्पॉर्टंट एम एच टी इम्पॉर्टंट मार्क करून घ्या फटाफट केला फास्ट बी फास्ट वाईन म्हणजे असं वाईन माहीत नाही तुम्हाला अरे बापरे अवघडच आहे वाईन म्हणजे वाईन म्हणजे बाळा द्राक्षांच्या रसापासून एक असं द्रव्य तयार केलं जातं जे घेतल्यानंतर एक विशिष्ट प्रकारची अनुभूती त्या व्यक्तीला होत असते त्याला वाईन असं म्हटलं जातं ठीक आहे ओके कळालंय सगळ्यांना ठीक आहे डन येस सोप्या भाषेमध्ये <laughs> ठीक अरे <laughs> बापरे अवघड <हाँ> नक्की <laughs> सोप्या भाषेमध्ये दे सगळेजण सांगते मला मध्य म्हणताना त्याला <laughs> ठीक आहे बरं 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 ठीक आहे ओके 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 काही प्रॉब्लेम नाही आहे चलो आगे जाएंगे येस बरं मग आता आपण काय करतो बाळांनो आर डी आन टेक्नॉलॉजीमध्ये आपण एकतर चेंज करतो किंवा मॉडिफाय करतो कशाला कर जेनेटिक मटेरियल्सला त्याला तुम्ही चेंज केलं बाळांनो की तुम्हाला काहीतरी प्रॉडक्ट्स मिळत असतात काहीतरी प्रॉडक्ट्स त्या ठिकाणी मिळत असतात बरोबर आहे डन येस चलो आगे जाएंगे स्टॅनली कोहेन हर्बर्ट बोयर आर डीएनआ टेक्नॉलॉजी फिट डन नेक्स्ट पॉईंट कुठले कुठले टूल्स आहेत की जे तुम्ही बायोटेक्नॉलॉजीमध्ये यूज करतात ज्याला आपण डिवायसेस असं सुद्धा म्हणतो राईट हे डिव्हायसेस आहेत हे तुम्हाला विचारतील का हो विचारू शकतात ठीक आहे पॉसिबिलिटी कमी आहे ठीक आहे पॉसिबिलिटी कमी आहे पण 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 ठीक आहे येस मॅक्रोमॉलिक्युल्स जर तुम्ही डी एन ए बघितला आर एन ए बघितला प्रोटीन्स बघितला यांच्या बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या असतात काय काय वेगळं असतं मॉलिक्युलर वेट वेगळं असतं सॉल्युबिलिटी त्यानंतर त्यांच्यावर असलेले चार्जेस ते कुठल्या प्रकारची लाईट ॲब्झॉर्ब करतात हे वेगवेगळं वेग आहे सो so, हे मायक्रोमॉलिकल्स म्हणजे डी एन ए असेल आर एन ए असेल प्रोटीन्स असेल यांना स्टडी करण्यासाठी किंवा यांच्या प्रॉपर्टीज माहिती करून घेण्यासाठी किंवा यांना एकमेकांपासून आयसोलेट करण्यासाठी किंवा यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स माहिती होण्यासाठी आपण काही टेक्निक्स या चॅप्टरमध्ये यूज करतो बाळांनो किंवा आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे त्या कुठल्या कुठल्या आहेत राईट ठीक आहे जेल परमिएशन ऑस्मॉटिक प्रेशर आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी स्पेक्ट्रोस्कोपी मास स्पेक्ट्रोमेट्री इलेक्ट्रोफोरेसिस रट्टा मारायचा आहे इथे रट्टा म्हणजे पाठांतर करायचं आहे ठीक आहे यातल्या दोन चार जरी लक्षात आलं तरी भरपूर आहे पॉसिबिलिटी कमी याच्यावरती प्रश्न येण्याचा पण या टेक्नॉलॉजीज तुम्ही जर फार्माला जाणार असाल किंवा तुम्ही जर बी एस सी करणार असाल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तर तुम्हाला एम एस सी लेवलला म्हणजे मास्टर्स लेवलला तुम्हाला या टेक्नॉलॉजी माहिती असायला पाहिजे ओके त्यावेळेस डिटेलमध्ये असणार आहे तुम्हाला बेसिक लेवलला तरी माहिती पाहिजे सध्या तुम्ही जर एम एस टी सी डीचा विचार करत असाल किंवा बोर्ड एक्झामचा विचार करत असाल तर एन लिस्टिंगला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ठीक आहे एन लिस्टिंगला फक्त नावं माहिती पाहिजे जास्त प्रिन्सिपल बाकी माहिती असणं काही गरजेचं सा। नाही आहे चालेल ठीक आहे येस डन ओके चलो आगे जायंगे किती नंबरला आहे ते सापडत नाही ओ माय कॉड वेदांत असं कसं काय होईल रे बाळा तुला सापडायला पाहिजे ना ते हे आहे पेज नंबर टू सेवन्टी थ्री डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स डिवायसेसमध्ये ठीक आहे मी हेडिंग तसंच टाकलं ना बाळा सापडायला काय प्रॉब्लेम आहे ठीक आहे चला आगे जाएंगे नेक्स्ट पुढचा पॉईंट तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये अतिशय भयंकर आणि महत्त्वाचा पॉलिमरीज चेन रिॲक्शन लॉंग फॉर्म पहिले पाठ करून ठेवा एम एच टी सी ची इम्पॉर्टंट ठीक आहे कॅरी मुलिस नावाचे शास्त्रज्ञ नाईन्टीन एटी फायमध्ये त्यांनी ही टेक्निक शोधून काढली ही टेक्निक ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये केली जाते त्या इन्स्ट्रुमेंटला आपण थर्मल सायक्लर असं म्हणतो इम्पॉर्टंट आहे माहिती पाहिजे यामध्ये टोटल तीन स्टेप्स आहेत पहिली स्टेप आहे हीट डिनॅच्युरेशन दुसरी स्टेप आहे ॲनेलिंग तिसरी स्टेप आहे प्रायमर एक्स्टेन्शन ज्याला पॉलिमरायझेशन असं सुद्धा म्हणतात सगळ्यात पहिला प्रश्न याच्यावर तुम्हाला सिक्वेन्सवर विचारला जाऊ शकतो की कुठल्या स्टेप्स या पॉलिमरीज चेन रिॲक्शनमध्ये विच करल्या जातात सो तुम्हाला त्या ठिकाणी सिक्वेन्स माहिती पाहिजे पहिला क्वेश्चन दुसरा क्वेश्चन तुम्हाला त्याच्या टेम्परेचर रेंजेस विचारतील टेम्परेचर रेंजेस माहिती पाहिजे टेम्परेचर पाठ करताना कधीही रेंजमध्ये पाठ करू नका जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करत असाल तर सिंपल सिम्पल नव्वद लक्षात ठेवायचं चाळीस लक्षात ठेवायचं आणि सत्तर लक्षात ठेवायचं सिंपल ठीक आहे एम एस टी टीचा अभ्यास जोरदार केला नव्वदपेक्षा जास्त पर्सेंटायला मिळतील काहीच नाही केलं चाळीस पर्सेंटायला मिळतील ठीक आहे थोडाफार जरी केला तरी सत्तरच्या आसपास तुम्ही येऊ शकता ठीक so, आहे सो नाईन्टी फोर्टी सेवन्टी अशा पद्धतीने लक्षात ठेवा सिंपल आहे पहिल्या स्टेपमध्ये आपण हाय टेम्परेचर वापरतो बॉन्ड्स ब्रेक होतात बॉन्ड्स ब्रेक झाल्यानंतर स्टँड सेपरेट होतात डी एन एचे ठीक आहे त्याच्यानंतर आपण प्रायमर्स वापरतो फोर्टी डिग्री त्याला टेम्परेचर थोडंसं कमी करावं लागतं आणि नंतर परत प्रायमर एक्स्टेन्शन करायला सेवन्टी डिग्री हे टेम्परेचर त्या ठिकाणी वापरायला लागतं समजलं सगळ्यांना राईट पॉलिमरेज चेन रिॲक्शनचा पॉईंट राईट जास्त मी डिटेलमध्ये याच्यात जाणार नाही हे बेसिक क्वेश्चन्स आहे जे तुम्ही परीक्षेला एक्सपेक्ट करू शकता समझ में आया इतपर्यंत समझ में आया का नक्की कंफर्म ओके क्या बात है ग्रेट यस चलो आगे जाएंगे बड़ यस शुभम बड़ा क्वालिटी इंप्रूव करूंगे तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बाळांनो डायग्राम बघा सगळ्यांनी ठीक आहे याच्यावर तुम्हाला अजून एक क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता जो मेकॅनिझममध्ये तुम्हाला दिलेला आहे बाळांनो एपेन डॉर्फ ट्यूब ही ट्यूब लक्षात ठेवायची एपेन डॉर्फ ट्यूब हायलाईट करून घ्या बाळांनो पेज नंबर टू सेवन्टी फोर मेकॅनिझम ऑफ पी सी आर लाईन नंबर फाईव्ह एपेन डॉर्फ ट्यूब भेटली का सगळ्यांना परीक्षेला विचारतील काय विचारतील येस yes. काय विचारतील कुठली ट्यूब ही यूज केली जाते पी सी आरमध्ये तिचं नाव आहे एपेंड डेऑर्फ ट्यूब डन यस yes. हो येस हो. यस yes. चलो आगे जाएंगे नेक्स्ट पुढे जाऊया त्यानंतर तुम्हाला विचारतील की या ठिकाणी ही जी पूर्ण टेक्निक आहे यामध्ये कुठले आयन्स वापरले जातात का यम जी प्लस प्लस लक्षात ठेवा ओके okay? एम जी प्लस प्लस आयन्स लक्षात ठेवा राईट बाकी अजून एक विचारतील की ही पूर्ण एक सायकल आहे स्टेप वन स्टेप टू स्टेप थ्री जेव्हा पूर्ण होईल तेव्हा ही एक सायकल झाली ठीक आहे सो ही एक सायकल होण्यासाठी किती वेळ लागतो एक सायकल होण्यासाठी बाळांनो तीन ते चार मिनिटं लागतात किती मिनटं लागतात तीन ते चार मिनटं लागतात असं किती वेळेस केला जातो हा कार्यक्रम हा कार्यक्रम रिपीट रिपीट केला जातो बाळांनो साधारण एक वीस ते तीस वेळेस ट्वेंटी टू थर्टी टाईम्स लक्षात राहील ओके एक सायकल तीन ते चार मिनिटं असा कार्यक्रम वीस ते तीस मिनटं पुन्हा 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 केला जातो जोपर्यंत तुम्हाला मल्टिपल कॉपीज या त्या ठिकाणी मिळत नाही डी एन एचे जे सॅम्पल्स आहेत ओके राईट डी एन एचे जे सॅम्पल्स आहेत ते प्युरिफाईड करण्यासाठी जेल इलेक्ट्रोफोरेसिस ही टेक्निक वापरतात जी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला मी सांगितली डिवायसेस आणि इन्स्ट्रुमेंट्समध्ये बरोबर आहे ना ही टेक्निक लक्षात ठेवा जेल इलेक्ट्रोफोरेसिस माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही इलेक्ट्रोफोरेसिस असं केमिस्ट्रीमध्ये कदाचित शिकले असाल बरोबर आहे इथे आपण जे एल इलेक्ट्रोफोरेसिस ही टेक्निक वापरतो बरोबर आहे राईट आणि तुम्हाला हवे असलेले जर जीन हवे असतील तर त्यासाठी जीन लायब्ररी लक्षात ठेवायचं जीन लायब्ररीचा सहारा मदत हेल्प घेतली जाते डन ओके राईट डन इज द क्लिअर टू एव्हरी वन सगळ्यांना कळाले आहेत इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट पॉईंट्स पी सी आरचे राईट जास्त डिटेलमध्ये मी जात नाही एवढं इनफ आहे पोटा पाण्यापुरत बर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आहे का तुम्हाला ठीक आहे चांगली गोष्ट ठीक आहे अजून एक महत्वपूर्ण पॉईंट राहिला याच्यामध्ये कोण सांगेल येस पॉलिमरेज जो एन्झाईम आहे त्याच्यामध्ये एक महत्वपूर्ण पॉली एन्झाईम जो राहून गेला आहे माझ्याकडून दॅट इज टॅक पॉलिमरेज टॅक पॉलिमरेज नावाचा एन्झाईम याच्यामध्ये वापरतात बळांनो राईट येस 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 कसे कसे नाव आहेत म्हणून तर तो प्रॉब्लेम आहे ना सगळा येस याच्यामध्ये टॅक पॉलिमरेज नावाचा एन्झाईम हा वापरला जातो ठीक आहे टॅक टॅक हे नाव का पडलं टी फॉर थर्मस ठीक आहे आणि एक्यू फॉर अॅक्वॅटिकस ऍक्वॅटिकस सो हा वापरणार बळांनो हा हाय टेम्परेचरला विथस्टँड करू शकतो ठीक आहे येस म्हणजे तो स्टेबल राहतो हाय टेम्परेचरला सुद्धा म्हणून तो एक थर्मोस्टेबल एन्झाईम आहे मोस्ट ऑफ द टाइम काय होतं एन्झाईम्स हाय डिग्रीला किंवा हाय टेम्परेचरला डिनॅच्युर होऊन जातात किंवा डिग्रेड होऊन जातात तसं याचा नाही आहे हा तुम्हाला मिळतो थर्मस ॲक्वॅटिकसपासून थर्मस त्याचं जिनस आहे ॲक्वॅटिकस स्पेसिस आहे म्हणून त्याचं नाव ठेवलं त्याच्या आईवडिलांनी टॅक असं लक्षात आलं आहे राईट डन येस इन विट्रो म्हणजे आउटसाईड ही सर्व प्रोसिजर लिव्हिंग सिस्टीमच्या आउटसाईड म्हणजे एका मशीनमध्ये केली जाते ना म्हणून त्याला आपण इन विट्रो टेक्निक असं म्हणतो ज्याला थर्मल सायक्लर म्हणतात डन यस हो मयुरी एकदम बरोबर चलो आगे जायंगे रेडी इथपर्यंत सगळे जात पोचले आहेत का चलो गुड व्हेरी गुड आगे जाएंगे नेक्स्ट पॉईंट ऐकेंगे कुठले कुठल्या टूल्स आहेत बाळांनो की जे वापरले जातात ओके त्याच्यामध्ये काही एन्झाईम्स आहेत बायोटेक्नॉलॉजीमध्ये बरं का हे आपण सगळं बघणार आहोत क्लोनिंग व्हेक्टर्स आहेत होस्ट आहेत काही ते आपण बघूया आणि एन्झाईम्स तर भली मोठी लिस्ट आहे काही लायसोझाईम्स न्युक्लियझेस एक्झो आता हे काही पाठ करायची गरज नाही आहे तुम्हाला ठीक आहे हे आपण पुढे बघूया हे तुम्हाला थेरीमध्ये माहिती पाहिजे फक्त थेरी जर परीक्षेत तयारी करत असाल तर तुम्ही हे फक्त लिस्टिंग करून ठेवा म्हणजे इनलिस्ट करून ठेवा याला ओके येस इन लिस्ट बाकी तुम्हाला हे काय पाठ करायची गरज नाही आहे पण थेरीसाठी पाठ करावा लागेल जर विचारलं तर सीईटी टीसाठी गरज नाही आगे जा रेस्ट्रिक्शन एन्झाईम कुठले कुठले रेस्ट्रिक्शन एन्झाईम वापरतात बाळांना न्यूक्लियस वापरतात त्याचं नाव न्यूक्लियस का पडलं ठीक आहे एकदम सिम्पल आहे याचं नाव न्युक्लियस यासाठी पडलं बाळांनो कारण की न्यूक्लिओटाईड जो असतो त्याच्यामध्ये जो फॉस्पोडाइस्टर बॉन्ड असतो बरोबर आहे या फॉस्पोडाइस्टर बॉन्डला हा बरोबर कट करतो म्हणजे इन शॉर्ट न्यूक्लिक ॲसिडला कट करतो म्हणून याला न्यूक्लिएज असं म्हटलं जातं समजलं आहे या न्यूक्लियसच्या अंडर दोन फॅमिलीज आहे एक आहे एक्झो न्यूक्लियस दुसरा आहे एन्डोन्युक्लियस एक्झो का म्हणायचं बळांनो एक्झो म्हणजे आउटसाइड कारण की तो न्यूक्लोटाइड कट करतो पण डी एन एच्या एंडजवळ म्हणजे समजा हा डी एन ए तर त्याच्या एंडला कट करतो म्हणजे आऊटसाइड कट करतो म्हणून त्याला एक्झो म्हणायचं एंडो का म्हणायचं कारण की तो बरोबर सेंटरला कट करतो विद इन इथं विद इन पॉईंट दिसतोय तुम्हाला सगळ्यांना म्हणून उसको बोलणे का एंडो न्यूक्लियस इज दॅट क्लिअर टू एव्हरी वन राईट ठीक आहे येस आगे जायंगे पुढे जाऊया न्यूक्लियस सगळ्यांना समजले असावेत आता मी पुढे सरकतो आहे न्यूक्लियस तुम्हाला सांगितलेले आहे राईट ुक्लियस आता एंडोन्युक्लियसमध्ये आपण रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लियस किंवा रेस्ट्रिक्शन एन्झाईम बघतो आहोत बरोबर आहे राईट बघा इथे काय दिलंय बॅक्टेरियामध्ये न्यूक्लिय जो प्रेझेंट असतो की जो शॉर्ट न्यूक्लोटाइड सिक्वेन्स ओळखतो आणि कट करतो म्हणजे बॅक्टेरियामध्ये हा एन्झाईम आपल्याला बघायला मिळतो का असतो बॅक्टेरियामध्ये कारण की बॅक्टेरियाला स्वतःला प्रोटेक्ट करायचं असतं ॲज अ डिफेन्स मेकॅनिझम म्हणून समजा बॅक्टेरियावर कोणी अटॅक करायला आलं इन शॉर्ट समजा कोणी व्हायरस अटॅक करायला आला तर त्या व्हायरसपासून स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी बॅक्टेरियाकडे देवाने ऑलरेडी हा रेस्ट्रिक्शन एन्डोन्युक्लियस देऊन टाकला आहे की बाबा तू काय करायचं कोणी आलं ना त्याचं जेनेटिक मटेरियल डायरेक्ट कट करून टाकायचं म्हणजे तो र मरून जाणार ना रहेगा न्यूक्लिक ॲसिड ना रहेगा अटॅकर uh, so, ठीक आहे सो जो अटॅकर आहे टेररिस्ट आहे तो मरून जाईल असं बॅक्टेरियाला देवाने देऊन टाकला आधीपासून ठीक आहे मग आता बॅक्टेरियाकडे असलेला हा न्यूक्लियझेस नावाचा एन्झाईम आपण वापरून घेतोय आपल्या फायद्यासाठी कारण की आपल्याला काही प्रॉडक्ट्स बनवायचे आहेत की जे ह्युमन वेलफेअरला बेनिफिट प्रोव्हाइड करणार आहेत इज दॅट क्लिअर टू यू कस काय आला हा बॅक्टेरियाकडे तर समजलं आहे सगळ्यांना नक्की चला आत्ताच सांगितलं मी तुम्हाला की बॅक्टेरियाकडे हा ॲज अ डिफेन्स मेकॅनिझम म्हणून आहे काय म्हणून आहे बाळांनो डिफेन्स मेकॅनिझमधून आहे सांगितलं तुम्हाला तो काय करतो डिस्ट्रॉय करतो कोणाला व्हायरल डी एन एला व्हायरल डी एन एला बरोबर आहे ज्यामुळे व्हायरसची जी ग्रोथ आहे व्हायरसची जी काही पोटॅन्शियल ग्रोथ आहे ती पोटॅन्शियल ग्रोथ त्या ठिकाणी रिस्ट्रिक्ट केली जाते म्हणून त्याला रिस्ट्रिक्शन एन्झाईम असं सुद्धा म्हटलं जातं ठीक आहे राईट पुढचा पॉइंट आहे बाळांनो रिकग्निशन सिक्वेन्सी रिलेटेड किंवा रिकग्निशन साईट बघा आता हा समजा एन्झाईम आहे ठीक आहे हा एन्झाईम आहे या एन्झाईमला काय माहिती रे की डी एन एला नेमकं कुठे कट करायचं फॉर एक्झाम्पल असं समजूया ठीक आहे की समजा ही ए साईट आहे ही बी साईट आहे ही सी साईट आहे आणि ही डी साईट आहे आता या एन्झाईमला माहिती आहे का की नेमकं या डी एन एला कुठल्या साईटला कट करायचं एला बीला सीला डीला माहिती आहे का त्याला नाही माहिती बरोबर आहे मग त्याला कसं कळणार तर त्याला कळतं बळांनो असं कारण की डी एन एवर एक विशिष्ट सिक्वेन्स असतो ठीक आहे त्या सिक्वेन्सला हा एन्झाईम ओळखतो बरोबर आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एन्झाईम समजा सी नावाच्या सिक्वेन्सला ओळखतो कशाला ओळखतो सी नावाच्या सिक्वेन्सला सो जेव्हा हा एन्झाईम आपण यूज करणार तेव्हा हा एन्झाईम काय करणार दिलेल्या डी एन एमध्ये किंवा दिलेल्या न्यूक्लिक ॲसिडमध्ये किंवा दिलेल्या जेनेटिक मटेरियलच्या सॅम्पलमध्ये येणार आणि सी नावाचा सिक्वेन्स शोधणार त्याला सी नावाचा सिक्वेन्स रे सापडला की तिथे हा एन्झाईम त्याला कट करून टाकणार केला कट इसको कट कर दिया म्हणजे सी हा सिक्वेन्स या एन्झाईमसाठी झाला रिकग्निशन सिक्वेन्स कारण की त्याने त्याला रिकग्नाईज केलं ओळखलं म्हणून त्याला रिकग्नेशन साईट असं सुद्धा म्हटलं जातं इट इज द साईट वेअर द जेनेटिक मटेरियल इज कट बाय अॅन एन्झाईम एन्झाईम त्या ठिकाणी जेनेटिक मटेरियलला कट करतो समजल्या सगळ्यांना म्हणून तुम्ही लक्षात ठेवा रेस्ट्रिक्शन एन्झाईम हे सगळ्यात अगोदर रिकग्नाईज करतात आणि त्या ठिकाणी बरोबर डी एन एला कट करतात जिथे एक स्पेसिफिक सिक्वेन्स असतो क्लिअर एव्हरी वन येस मग हे जे साईट असते किंवा ही जी जागा असते किंवा हा जो सिक्वेन्स असतो त्याला रिकग्नेशन सिक्वेन्स किंवा रिकग्नेशन साईट असं सुद्धा म्हटलं जातं डन चला नेक्स्ट टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला हा एक चार्ट दिलाय व्हेरी 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 इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वाचं आहे माझ्या डोक्याच्या मागे एक शब्द दडलाय ओके okay? तो आहे ब्लंट एंड मी इकडे साइडला लिहितो त्याला ब्लंट एंड हां ठीक आहे कारण डोकं तर काही साईडला करू शकत नाही मी बरोबर आहे पेज नंबर टू सेवन्टी फायला दिला आहे तुम्हाला याच्यावर काय विचारू जाऊ शकतं सगळ्यात पहिले तुम्हाला रेस्ट्रिक्शन एन्झाईम माहिती पाहिजे यांचे नावं असे का पडले आलू म्हणजे बटाटा का नाही बाम म्हणजे जंडूबाम का नाही इको जो ऐकू येतो तो का नाही किंवा हिंद चिके म्हणजे आपण जी घोषणा करतो ती का नाही बाळांनो असे नावं नाही आहे त्याचे ही नावं का पडली आहेत लक्ष द्या आलू हे नाव का पडलं ए आणि एल यूवरून पडलं आहे हे त्याचं जिनस आणि ही त्याची स्पेसिस बघा इथं दिलं आहे आर्थोबॅक्टर ल्युटियस इम्पॉर्टंट आहे का प्रचंड इम्पॉर्टंट आहे बाम बी बॅसिलस आणि ए एम म्हणजे अमायलोलिक्विफॅशियन्स आणि यच इको इशरेशिया कोलाय आर वाय थर्टीन हे यच आर वाय थर्टीन हे त्याचे स्ट्रेन आहे बाळांतो हां हिंड यच हिमोफिलस इन्फ्लुएन्झी आणि आर डी ही त्याची स्ट्रेन आहे हे सगळं एकत्र घ्या ठीके अशा पद्धतीने हे त्याचे सोर्सेस आहेत है हे त्याचे काय सोर्सेस हे त्यांचे रिकग्नेशन सिक्वेन्स आहेत आणि एंड प्रॉडक्ट हे लक्षात ठेवायचं एन्झाईम लक्षात ठेवायचा सोर्स लक्षात ठेवायचा आणि त्याचा एंड प्रॉडक्ट लक्षात ठेवायचा नेहमी लक्षात ठेवा आलू असेल किंवा हिंड असेल यांच्यामध्ये ब्लंट एंड तयार होतात ठीक आहे आलू आणि हिंडमध्ये ब्लंट एंड आहेत बाकी बाम आणि इकोमध्ये स्टिकी एंड आहेत हे तुम्हाला एक्झामला विचारतील ना स्टिकी कोणामध्ये असतात आणि ब्लंट कोणामध्ये असतात हे एकदा पाठ करून घ्या व्यवस्थितपणे सहज लक्षात राहण्यासारखं आहे राईट समज आया क्लिअर याच्यासाठी काही ट्रिक आहे का व्हेरी गुड क्वेश्चन ओके ओके जसं आपण झेंडूबाम लक्षात ठेवतो की नाही बरोबर आहे एक प्रॉडक्ट आहे मार्केटमध्ये झेंडूबाम तसं तुम्ही इथे लक्षात ठेवायचा इको लक्षात ठेवायचा इको बरोबर आहे इकोबाम म्हणजे तुमचा इकोलाय आणि बाम म्हणजे तुमचा हा तुमचा येस बॅसिलस अमायलो लिक्वि फॅशिन्स सो so, इकोबाम लक्षात ठेवायचा या दोघांसाठी स्टिकी एंड्स आहेत जंडूबाब कसा असतो स्टिकी असतो तसा इकोबाम पण कसा आहे स्टिकी आहे ट्रिक लगेच तयार झाली बघा दोन मिनटं पण नाही लागलं लक्षात ठेवायला लक्षात राहील कन्फर्म येस बरोबर एकदम बरोबर वैशाली व्हेरी गुड ठीक <laughs> आहे ठीक आहे ठीक आहे क्लिअर झालं आहे सगळ्यांना यस एव्हरी वन तुम्हाला काय करायचं आहे फक्त ऑड ऑड साईडला काढायचं आहे बस ऑड तुम्ही लगेच साईडला काढून घेतलं चालतंय चला बात आहे फाईट नेक्स्ट आगे जा हां तुम्हाला आता बाळांनो पुढे तुम्हाला असं एक डायग्राम पण दिलेली आहे टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर टू सेवन्टी सिक्सवर दिली आहे सो ही डायग्राम तुम्ही बघा या डायग्राममध्ये तुम्हाला बरंच काही दिलेलं आहे सो आपण तिला थोडक्यात समजून घेऊया सो दिस इज युअर रिस्ट्रिक्शन इन दिस इज युअर रेस्ट्रिक्शन इन्झाईम ठीक आहे येस आणि हा बरोबर कट करतोय बघा त्याने काय केलं इथं अटॅक केला रेस्ट्रिक्शन साईटवर आणि या ठिकाणी स्टिकी एंड तयार केलेत बघा तुम्ही बघितले हे स्टिकी एंड तयार झाले दिस इज स्टिकी एंड दिस इज ऑल्सो स्टिकी एंड स्टिकी एंड म्हणजे अनपेयर्ड असतात बरं का बळांना बघा हा अनपेअर्ड आहे कसा आहे अनपेअर्ड आहे अनपेअर्ड बरोबर आहे हा सुद्धा अनपेयर्ड आहे बाळांना अनपेअर्ड अनपेअर्ड म्हणजे जो पेअर्ड नाही आहे म्हणजे पेअरिंग नाही त्याची एक सेपरेट झाले ना ते बरोबर ना या ठिकाणी बघा ना हा 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 हे अनपेअर्ड आहे तसं इथे हे 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 अनपेअर्ड आहे पेअरिंग नाही म्हणून त्यांना स्टिकी म्हणायचं ठीक आहे डन चलो आगे जा नेक्स्ट पॉईंट पॅलेंड्रोम पॅलेंड्रोम विचारतील का तुम्हाला हो विचारतील सिम्पल आहे पॅलेंड्रोम म्हणजे मिरर इमेजेस लक्षात ठेवायचं जसा हा शब्द दिला आहे बघा मल्याळम हा शब्द तुम्ही सरळ वाचा किंवा उलटावाचा सेमच दिसतोय तुम्हाला बरोबर तसं डी एन एचा सिक्वेन्स आहे बघा हा इकडून इकडे जा किंवा इकडून इकडे जा सेमच आहे बघा असे जे सिक्वेन्सेस असतात यांना बाळांनो पॅलेंड्रोम म्हणायचं काय म्हणायचं पॅलेंड्रोम डन चलो आगे जाएंगे तुम्हाला चार सिक्वेन्सेस दिले जातील क्वेश्चन्समध्ये आणि त्यापैकी तुम्हाला ओळखायला सांगतील की पॅलेंड्रोम कोण आहे त्याला ओळखा जमणार आहे सगळ्यांना येस क्लिअर एव्हरी ओके येस आगे जे नेक्स्ट पॉईंट जो आहे आपला दॅट इज क्लोनिंग व्हेक्टर्स ज्याला व्हीकल डी एन ए म्हणतात बर आता हा शब्द काय आहे समजून घेऊया बघा वेक्टर कोणाला म्हणायचं रे वेक्टर म्हणजे असा डी एन ए की जो फॉरेन डी एन एला कॅरी करतो प्लस रेप्लिकेट करण्यासाठी सुद्धा करतो समजतंय मी काय म्हणालो तुम्हाला कळालं तुम्हाला सगळ्यांना येस मी काय म्हणालो क्लोनिंग वेक्टर म्हणजे हा एक डी एन ए असतो की जो एका दुसऱ्या डी एन एला स्वत कॅरी पण करतो आणि रेप्लिकेट व्हायला मदत पण करतो रेप्लिकेट म्हणजे त्याची संख्या वाढण्यासाठी त्याला डुप्लिकेशन होण्यासाठी मदतसुद्धा करतो कोणाच्या आतमध्ये होस्ट असेलच्या आतमध्ये बरोबर आहे राईट समजतंय याला क्लोनिंग व्हेक्टर म्हण ठीक आहे <clears throat> या ठिकाणी बघा भली मोठी लिस्ट आहे हे सर्वच्या सर्व वेक्टर्स तुम्हाला लांब करायचे आहेत यू हॅव्ह टू लन ऑल द वेक्टर्स सगळे वेक्टर्स तुम्हाला लर्न करायचे रट्टा मारायचा आहे लॉंग फॉर्म तर पाठच पाहिजे प्लाझमिड पी बी आर थ्री ट्वेंटी टू पी यू सी टी आय बॅक्टेरिओफाज यम थर्टीन लांबडाफाज कॉजमिड व्हॅजिमिड बी एस सीचा लाँग फॉर्म महत्त्वाचा आहे वाय सीचा लाँग फॉर्म महत्त्वाचा आहे यम ए सीचा लाँग फॉर्म महत्वाचा आहे पाठ करायचं आहे ठीक आहे लक्षात राहील क्लिअर झालं आहे सगळ्यांना यस सगळ्यांनी पाठ करून ठेवायचं आहे हे सर्व व्हेक्टर्स आहेत आगे जेंगे वेक्टरच्या काही बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत सगळ्यात पहिली कॅरेक्टरिस्टिक म्हणजे ही बाळांनो की जो व्हेक्टर आहे तो स्वत रेप्लिकेट झाला पाहिजे दुसऱ्यांना अवलंबून नको आपल्याला होस्ट सेलच्या आतमध्ये त्याला इझिली टाकता आलं पाहिजे त्याच्यामध्ये अँटीबायोटिक रेजिस्टन्ससाठीचा मार्कर जीनसुद्धा प्रेझेंट पाहिजे याचे फायदे पुढे आहेत तुम्हाला दिलेले त्याच्यामध्ये काही साईट्स पण पाहिजे प्रमोटर ऑपरेटर किंवा रायबोझोमल बाइंडिंग साईट ह्या सगळ्या त्याच्यामध्ये असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक क्लिवेज साईटसुद्धा असली पाहिजे जी थोड्या वेळापूर्वी आपण रेस्ट्रिक्शन साईट किंवा रिकग्निशन सिक्वेन्स बोललो ना आपण राईट येस सो तीसुद्धा याच्यामध्ये असायला पाहिजे समज मे आया राईट ठीक आहे क्लिअर टू एव्हरी बरोबर आहे सगळ्यांना क्लिअर आवाज येतोय ना माझा येस yes. मी एकदा चेक करून घेतो माझ्या बाजूने पण yes. येतोय क्लिअर आवाज येतोय काही प्रॉब्लेम नाही या बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे बोर्ड एक्झामसाठी दोन मार्काला विचारतात एम एस टी सी ई साठी एवढं इम्पॉर्टंट नाही आहे पण माहिती पाहिजे विचारला जाऊ पण शकतात ठीक आहे असं म्हणतील की तुम्हाला विच ऑफ द फॉलोविंग आर द प्रॉपर्टीज ऑफ व्हॅक्टर्स एक्सेप्ट एखादी वेगळीच प्रॉपर्टी देऊन टाकतील आणि ती तुम्हाला ओळखायला सांगतील असा प्रश्न तुम्ही एक्सपेक्ट करू शकता चला आगे जाएंगे नेक्स्ट प्लाज्मिड्स प्लाज्मिड्स बघा प्लाज्मिड कसे असतात प्लाज्मिड हे ॲक्च्युली आर डीएनआ टेक्नॉलॉजीमध्ये वापरतात ठीक आहे बरं याच्यामध्ये तुम्हाला क्लेचर माहिती पाहिजेल पी बी आर थ्री ट्वेंटी टू पी म्हणजे प्लाझमिड इकडे पण पी म्हणजे प्लाज्मिड ठीक आहे बी आणि आर बी म्हणजे बाळांनो बोलिवार आर म्हणजे रॉड्रिग्वेज ठीक आहे आर म्हणजे रॉड्रिग्वेज आणि थ्री ट्वेंटी टू इज द नंबर थ्री ट्वेंटी टू इज द नंबर बोलिवार आणि रॉड्रिगज हे ते सायंटिस्ट आहेत की ज्यांनी या प्लाझमिडला शोधून काढलं म्हणून तसं नाव दिलं गेलं पी बी आर उद्या तुम्ही एखादा प्लाझमिड शोधला तर तुमचं हे नाव तिथे दिलं जाणार आहे ठीक आहे शोधून टाका पटापट म्हणजे तुमचं नाव मलाही सांगता येईल मुलांना पुढच्या वेळेस पी यू सी पोल्युशन अंडर कंट्रोल नाही ते पी म्हणजे प्लाझमिड यू सी म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी ऑफ कॅली पोर्निया अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे रे कार बाबांनो कारण की हा प्लाझमिड तिथे शोधला गेला आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये शोधला गेला म्हणून त्याला पीयूसी असं म्हटलं जातं समजलंय सगळ्यांना नक्की क्लिअर एव्हरी वन सो प्लाझमिड बोलिवार अँड रॉड्रिगवेज प्लाझमिड युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया नॉम एनक्चर ओव्हर झाले बरं आता आपण पोहोचले बाळांनो कुठले कुठले प्लाझमिड्स आहेत बरोबर प्लास्मिड व्हेक्टर्स ॲक्च्युली जे प्लांटमध्ये यूज केले जातात त्याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवायचं विसरायचं नाही आहे ॲग्रो बॅक्टेरियम टमी पेशंट ज्याला शॉर्टमध्ये एटी असं म्हणतात ठीक आहे येस एटी हा प्लांटमध्ये एक डिसीज कॉज करतो त्या डिसीजचं नाव आहे क्राऊन गॉल ट्युमर डिसीज काय म्हणायचं त्याला क्राऊन गॉल बरोबर एटी हा एक सॉईल बॅक्टेरिया माती आहे मातीमध्ये राहणारा बॅक्टेरिया आहे जीवाणू आहे राईट तो प्लांटमध्ये ओव्हरग्रोथ कॉज करतो त्यामुळे प्लांटमध्ये ट्युमर तयार होतो गाठ तयार होते तुम्ही कधी बघितली असेल प्लांटमध्ये एक छोटीशी गाठ तयार होते बघा ठीक आहे या एटीकडे म्हणजे अम ॲग्रोबॅक्टेरियम टमी फेशियनकडे एक प्लाझमिड आहे त्याचं नाव आहे टी आय प्लाझमिड टी आयचा लाँग फॉर्म लक्षात ठेवा ट्युमर इंड्युसिंग प्लाझमिड काय नाव आहे त्याचं ट्युमर इंड्युसिंग प्लाझमिड आणि या ट्युमर इंड्युसिंग प्लाझमिडकडे टी आय प्लाझमेटकडे बाळांनो एक ट्रान्सपोसन आहे त्याचं नाव आहे टी ए काय नाव आहे त्याचं टी डी एन ए तुम्ही म्हणाल ट्रान्सपोज ट्रान्सपोसन काय असतं ट्रान्सपोसन म्हणजे बाळांनो जम्पिंग जीन्स एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्वतःला शिफ्ट करणारे असतात ठीक आहे हे एवढेच पॉईंट इम्पॉर्टंट आहेत एटी सॉइल बॅक्टेरिया गॉल डिसीज ट्युमर टी डी एन ए टी आय प्लाझमेड आणि ट्रान्सपोसन दॅट्स सिट या स्लाईडमध्ये एवढंच महत्त्वाचं आहे लक्षात राहणार आहे कन्फर्म चलो आगे की तरफ जाएंगे रेडी एवरीवन वन कुठले कुठले होस्ट आहेत बाळांनो की जे आपण जनरली वाप वापरू शकतो याच्यामध्ये पण काही बॅक्टेरियाच आहे उदाहरणार्थ बॅसिलस हिमोफिलस हेलिकोबॅक्चर पायलोरी हा आपल्या स्टमकमध्ये सापडतो बरं का बाळांनो आणि स्टमकमध्ये जर सापडला त्याच्यामुळे अल्सर होऊ शकतो त्यानंतर इकोलाय जास्त करून इकोलायचं वापरतात ॲज अ होस्ट ठीक आहे इकोलाय ईश्वर एशिया कोलाय ही तीन नावं लक्षात राहतील येस हिमोफिलस पायलोरी आणि कोलाय डन इथपर्यंत सगळेजण पोहोचले आहेत का कन्फर्म होस्टची नावं मी आधीच सांगितलं लेक्चर सुरू करण्या अगोदरच सांगितलं की तुम्हाला या चॅप्टरमध्ये लॉजिकल अंडरस्टँडिंग तर ठेवावीच लागणार आहे प्लस रट्टा मारायला लागेल इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट गोष्टींचं जसं आता हे एक्झाम्पल रट्टाच मारावं लागतील पाठच करावा लागतील ठीक आहे चलो ग्रेटर आगे की तरफ बडेंगे आर डी एन ए टेक्नॉलॉजीमध्ये इम्पॉर्टंट पॉइंट जो तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो तो म्हणजे काय विचारतील बाळांनो सिक्वेन्स विचारतील हा सिक्वेन्स अशा पद्धतीने बघा आजच पाठ करून टाका बऱ्याच वेळेस तुम्हाला परीक्षेला विचारलं गेलेलं आहे सिक्वेन्स विचारतील सगळ्यात पहिले तुम्ही एखाद्या मधून डी एन एला बाहेर काढणार त्या ऑर्गनिझमला आपण डोनार ऑर्गनिझम म्हणणार मग त्या पर्टिक्युलर डीएनएमधून इन शॉर्ट आपण असं पण म्हणू शकतो हो की तो एक जीन असेल ठीक आहे तर त्या जीनला जो आपण डी एन एमधून साड काढले समजा हा डी एन ए ठीक आहे आणि या डीएनएमधून आपण एक छोटासा सॅम्पल काढला जीनचा सो दिस इज जीन सो so, so, या जीनला बाळांनो आपण काय करणार ठीक आहे एखाद्या क्लोनिंग व्हेक्टरमध्ये टाकणार तुम्हाला क्लोनिंग व्हेक्टरची नावं सांगितले मी प्लाझ्मेड कॉझ्मेड फाजमेड बी एस सी वाय एस सी एम एस सी आहे ना हे सगळे सांगितले की नाही तुम्हाला त्यांना आपण व्हेकल डी एन याच्यापैकी एखादा निवडायचा मग त्याच्यात त्याला टाकायचं त्याच्यात टाकल्यानंतर मग तयार झाला तुमचा आर डी एन ए रिकॉम्बिनेंट डी एन ए म्हणजे हा जीन घेतला समजा हा प्लाझमिड आहे ठीक आहे हा प्लाझमिड आहे या प्लाझमिडला आपण कट करून त्याच्यामध्ये हा जीन त्याच्यामध्ये इंटर इन्सर्ट केला बघा अशा पद्धतीने इन्सर्ट केला म्हणजे हा तयार झाला तुमचा आर डी एन ए या आर डी एन एला तुम्ही उचलणार आणि टाकणार मग एखाद्या होस्टमध्ये होस्ट तुम्हाला मी आत्ता तिघं सांगितले ना बॅसिलस हिमोफिलस हेलिकोबॅक्टर पायलोरी इशरेशिया कोलाय सांगितले ना त्यांच्यामध्ये आपण टाकणार त्यांच्यापैकी एखादा घेणार आपण मग त्याच्यानंतर काय करणार समजा याच्यामध्ये टाकला आपण ठीक आहे हा प्लाझमिड टाकला याच्यामध्ये अशा पद्धतीने ठीक आहे सो आपण काय करणार सक्सेसफुल ज्यांच्यामध्ये हे झालेलं आहे म्हणजे जे ट्रान्सफॉर्म झालेले आहेत अशी होस्ट सेल त्या ठिकाणी निवडणार त्या होस्ट सेलला आपण मल्टिप्लाय करणार ठीक आहे आणि मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला हवा असलेला प्रॉडक्ट मिळणार सो so, या सहा स्टेप्स तुम्हाला माहिती पाहिजेत लक्षात राहतील कन्फर्म एव्हरी वन येस हो सागर डेफिनेटली चलो आगे जायंगे सगळ्यांना स्टेप्स समजले आहेत सहा स्टेप्स आहेत ठीक आहे चिके? येस वन शॉर्ट लेक्चर असल्या कारणाने मी जास्त डिटेलमध्ये जाणार नाही अदरवाइज याला तुम्हाला आठ ते नऊ तास द्यावे लागतील ठीक आहे येस नेक्स्ट कुठले कुठले प्रोटीन्स आहेत बळांनो जे आपण आर डी एन टेक्नॉलॉजीच्या मदतीने बनवू शकतो एनिमिया डिसीजला ट्रीट करण्यासाठी इरेथ्रोपोयाटिन अस्तमासाठी इंटरलुकिंग वन रिसेप्टार अॅथरोस्क्लोरोसिससाठी प्लेटलेट डिरड ग्रोथ फॅक्टर पार्चुरेशनसाठी रिलॅक्झिन ब्लड क्लॉससाठी टी पी ए इम्पॉर्टंट आहे लाँग प्प पाठ करून ठेवा हा टेबल तुमचा पाठ पाहिजे तुम्हाला मी या ठिकाणी टेबल बनवून दिलेला आहे तुम्ही सगळ्यांनी तो पाठ करायचा आहे ओके लक्षात राहील कन्फर्म येस ओके सो टेबल प्रत्येकाने पाठ करून ठेवायचा टेबल विसरायचा नाही आहे ठीक आहे येस डेफिनेटली आगे जाएंगे पुढं रेडी आहेत का सगळेजण नक्की येस ओके एवढेच युजेस आहे का नाही अजून युजेस आहेत ना बघा हा पण अजून युज आहे कॅन्सरसाठी आय एन एफ फॅक्टर इंटरफेरॉन ठीक आहे इंटरफेरोस ज्याला म्हटलं जातं किंवा टी एन एफ फॅक्टर ज्याला ट्युमर नेक्रॉसिस फॅक्टर म्हटलं जातं ठीक आहे किंवा यम एफ फॅक्टर मॅक्रोफाज ॲक्टिवेटिंग फॅक्टर मॅक्रोफाज येणार कॅन्सर सेलला इंगल्फ करणार डायबेटीजसाठी इन्सुलिन इम्फेसिमासाठी अल्फा वन अँटीट्रिप्सिन हिमोफिलिया एसाठी फॅक्टर एट हिमोफिलिया बीसाठी फॅक्टर नाईन बी बीसाठी हेपॅटायटिस बी वॅक्सिन हा टेबल इम्पॉर्टंट आहे का यस व्हेरी 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 इम्पॉर्टंट याचं प्रत्येक ॲप्लिकेशन इम्पॉर्टंट आहे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलं नाही आहे असं कोण म्हणत आहे बाळा आहे ना पेज नंबर टू एटी कार्डवर जरा एकदा दोनशे ऐंशी पेज नंबरवर तुम्हाला दिलेलं आहे बघा हा टेबल दिला आहे यस इम्पॉर्टंट आहेत का प्रचंड इम्पॉर्टंट आहे व्यवस्थितपणे पाठ करून ठेवा प्रत्येकाने येस डन चलो आगे जा नेक्स्ट आता तुम्हाला बाळांनो पुढे जो पॉईंट आहे तो पॉईंट असा आहे तुम्हाला की तुम्हाला बऱ्यापैकी थेरी आहे मी काय केलं एवढी सगळी थेरी जी आहे त्याच्यातली जी इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहे मेन मेन आहे तेच फक्त स्लाईडवर ठेवलं आहे बाकी सगळं स्किप केलं आहे डिलीट केलं आहे ठीक आहे यस हो हो तुम्ही व्यवस्थितपणे प्रत्येकाने बघायचं आहे बघा पहिलं ह्युमन इन्सुलिनचं ॲप्लिकेशन आहे पहिलं काय आहे बाळांनो ह्युमन इन्सुलिनचं ॲप्लिकेशन आहे याच्यामध्ये बघा सगळ्यांना माहिती इन्सुलिन कोण तयार करतो बीटा सेल्स कोणाच्या आयलेट्स ऑफ लँगरहन्स बरं ही टेक्निक सगळ्यात पहिले कोणी शोधलं म्हणजे हे सगळ्यात पहिले कोणी शोधलं एडवर्ड शार्पी काफर जे आयलेट्स ऑफ लँगरहन्स या सेल्स स्टडी करत होते पण इन्सुलिनचं प्रोडक्शन रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण करू शकतो हे सगळ्यात पहिले गिलबर्ट आणि विल्को मॉरॉफ यांनी नाईन्टीन सेवन्टी एटमध्ये जगाला दाखवून दिलं इथे मुलं कन्फ्यूज होतात इडवर्ड काफर यांनी आयलेट्स ऑफ लँगर हन स्टडी करून इन्सुलिन तिथे तयार होतं हे शोधलं तर इन्सुलिन आर डी एन ए टेक्नॉलॉजीच्या मदतीने तयार होतं हे गिलबर्ट आणि विल्को विलोको मॅरॉफ यांनी शोधून काढलं ठीक आहे क्लिअर राईट हे तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट आहे पॉईंट नंबर टू आणि पॉइंट नंबर थ्री क्लिअर ओके चला आगे की तरफ आगेकी वॅक्सिनचं प्रोडक्शन वॅक्सिन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अख्ख्या जगाला वॅक्सिन आता माहिती होऊन गेलंय <laughs> मागच्या दीड वर्षापासून आपण सगळं सहन करतोय वॅक्सिन्स हे आपल्यामध्ये अक्वायर्ड इम्युनिटी डेव्हलप करतात ठीक आहे मग ती ॲक्टिव्ह असू शकते किंवा पॅसिव पण असू शकते एखाद्या विशिष्ट आजारासाठी घेतलं का प्रत्येकाने कोविशिल्ड कोवॅक्सिन स्पुटनिक घेतले का नाही मॉडर्ना सगळ्या वॅक्सिन्स आहेत बरं सो जनरली वॅक्सिन्स या तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे की जो डिसीज ज्यांच्यामुळे होतो त्या मायक्रोऑर्गनिझमपासूनच बनवलेलं असतं ठीक आहे यस पण वेगवेगळ्या वेग प्रकारचे असतात ठीक आहे हां आठ आट, अठरा वर्ष पूर्ण असेल तर तुम्ही वॅक्सिन घेऊ शकतात अठरा पूर्ण नसेल तर अजून तुम्हाला परमिशन नाही आहे वॅक्सिन घ्यायला ठीक आहे फॉर्च्युनेटली माझं अठरा वर्ष पूर्ण आहे आणि मी दोघंही डोसेस माझे कम्प्लीट केलेत वॅक्सिनचे ठीक आहे पण याचा अर्थ असा होत नाही की आपल्याला आता बेफिकीर राहायचं नाही मास्क वगैरे बाकीच्या गोष्टी कंपल्सरीली ज्या आपण आधीपासून वापरतो आप आहे त्या आत्ताही वापरणं अपेक्षित आहे ठीक आहे येस चला नेक्स्ट ओवरऑल वॅक्सिन ओरल वैक्सीन का फेवर केले जातात आणि ओरल व्हॅक्सिनला एडिबल वैक्सीन असं सुद्धा म्हणतात बरं एडिबल म्हणजे जे आपण खाऊ शकतो हे ओरल वॅक्सिन आहे याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं फ्लू वॅक्सिन ठीक आहे यस जे बॅसिलसपासून आहे ठीक आहे आणि हे तोंडामध्ये टाकल्या टाकल्या मेल्ट होतं ओरल वॅक्सिन तोंडावाटे घेऊ शकतो आपण तोंडावाटे व्हॅक्सिन देण्याचा फायदा काय आहे पहिला फायदा कम्फर्ट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन पोलिओ पोलिओचं वॅक्सिन कसं घेतो आपण दोभूत जिंदगी के दुसरी गोष्ट कॉस्टिंग कमी असते आणि तिसरी गोष्ट इज ऑफ स्टोरेज इम्पॉर्टंट आहे तिघही फायदे याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो पाठ करून ठेवा ओके येस एव्हरी वन सगळे जण नक्की अरे ठीक आहे अठरा वर्ष तुमचेही पूर्ण होतील तुम्हालाही वॅक्सिन मिळणार आहेत नेक्स्ट नेक्स्ट इज वॉट ॲग्रिकल्चर पुढचा यूज आहे ॲग्रिकल्चर ॲग्रिकल्चरमध्ये तुम्हाला सगळ्यांना जी एम ओ लक्षात ठेवायचं आहे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम त्यामध्ये बी टी कॉटन आलं किंवा तुमचं पेस्ट रेझिस्टंट प्लांट आले हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं yes. आहे ठीक आहे येस या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की यस yes. ही ही जी टेक्निक आहे बायोटेक्नॉलॉजीची ही जी टेक्निक आहे बाळांनो आता याच्यामध्ये दिलं बरंच काही आहे ठीक आहे एवढं सगळं काय लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे बेसिकली प्लांटला मॉडिफाय केलं जातं याच्यामध्ये किंवा ॲनिमल्सला uh, सुद्धा मॉडिफाय केलं जातं किंवा काही मायक्रो ऑर्गॅनिझम्सला मॉडिफाय केलं जातं कशासाठी ॲग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी म्हणजे इन in शॉर्ट करण्यासाठी दुधाचं उत्पादन असेल शेतीचं उत्पादन असेल किंवा अजून कुठल्या गोष्टीचं उत्पादन असेल ते वाढवण्यासाठी असं केलं जातं ठीक आहे येस yes. कमीत कमी कालावधीमध्ये तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये प्रोपोगेशन करायचं आहे डेव्हलपमेंट करायची आहे प्लांट्सची प्लांट, त्या ठिकाणी प्लांट बायोटेक्नॉलॉजी टेक्निक तुम्ही वापरणार अजून ज्या प्लांट्स म्हणजे ही टेक्निक त्या प्लांटसाठी वापरली आहे बाळांनो की जे लि रिकॅल्सिट्रंट सीड्स प्रोड्यूस करतात किंवा हायली व्हेरिएबल सीड्स प्रोड्यूस करतात अशा याच्यासाठी सुद्धा ही टेक्निक ही त्या ठिकाणी फायद्याची ठरणार आहे इम्पॉर्टंट ठरणार आहे राईट right? ठीक आहे रिकॅल्सिट्रंटबद्दलचा मिनिंग तुम्हाला तिथे बॉक्समध्ये प्रोवाइड केलेला आहे टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर टू एटी वन सगळ्यांनी तो ब्ल्यू कलरचा बॉक्स बघायचा आहे आणि रीड करायचा आहे right? राईट ठीक आहे येस काय दिलेलं आहे रिकॅल्सिट्रंट म्हणजे बळानो रिडक्शन इन द सीड मॉइश्चर कंटेंट बिलो सर्टन लेवल अँड फ्रीजिंग ड्रास्टिकली रिड्युसेस द सर्वायवल अँड द प्रेझेंट डिफिकल्टी इन स्टोरेज आहे सगळ्यांना राईट हे तुम्हाला तिथे दिलेलं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं रिकॅल्सिट्रंट सीडसाठी किंवा जे हायली व्हेरिएबल सीड्स प्रोड्यूस करतात अशा प्लांटसाठी ही टेक्नेक्नॉलॉजी त्या ठिकाणी वापरली जाते डन येस हो वेदांत मी तुम्हाला या लेक्चरचं पी डी एफ नक्की शेअर करणार पुढे जाऊया जीन थेरपी ठीक आहे येस जीन थेरपी हे बघा बाळांनो एवढं सगळं दिलं म्हणजे सगळं वाचलंच पाहिजे का अजिबात नाही मेन मेन काय आहे तेच वाचायचं जास्त डिटेलमध्ये जाण्याची गरजच नाही जीन सगळ्यांना माहिती आहे थे जीन थेरपी जीन थेरपी ॲक्च्युली बेसिक एम काय माहिती आहे का थे जीन थेरपीचा डिसिजेसला ट्रीट करायचं पण ते ट्रीट करत असताना जो डिसीज आहे तो कुठल्या ना कुठल्या तरी जीनमुळे झाला असेल म्हणजे जीनशी रिलेटेड असू शकतो बरोबर आहे ठीक आहे सो तुम्ही त्या जीनला एक तर रिप्लेस करा किंवा अल्टर करा किंवा त्या जीनला सप्लिमेंट करा की ज्याच्यामुळे डिसीज होतो आहे ठीक आहे किंवा तुम्ही असंही करू शकता एखादा जीन अबसेंट असेल किंवा अबनॉर्मल असेल किंवा तो जीन अबसेंट असल्यामुळे जर काही एखादा डिसीज झाला असेल तर त्या केसमध्ये तुम्ही जीन थेरपीचा ऑप्शन हा निवडू शकता नॉर्मली जे डिसिजेस कन्व्हेन्शनल थेरपीने ट्रीट होऊ शकत नाही असे डिसिजेस ट्रीट करण्यासाठी जीन थेरपीचा त्या ठिकाणी पर्याय हा वापरला जातो किंवा यूज केला जातो दोन ऑप्शन्स अवेलेबल आहेत जीन थेरपीसाठी ते मी तुम्हाला पुढे सांगतो पण कुठले कुठले डिसिजेस आपण ट्रीट करू शकतो हे तुम्हाला इथं लिस्टिंग दिलेली आहे लिस्टिंग पाठ करून म्हणजे तुम्ही बघा जरा एकदा हे सर्व असे डिसीज आहेत की जे हेरिडिटरी आहे मोस्ट ऑफली आणि मॉडर्न टेक्निक्स वापरूनच ट्रीट होतील कन्व्हेन्शनल टेक्निक्स जे आहेत ट्रीटमेंटच्या त्यांच्याने यूज म्हणजे त्यांच्याने बरं होणार नाही किंवा त्यांच्यानी ट्रीट केले जाऊ शकत नाही ठीक आहे येस ओके yes. okay, चैतन्य बरं समजलं सगळ्यांना इज दॅट क्लिअर टू एव्हरी वन सगळ्यांनी लिस्ट लक्षात ठेवा तिथे येस yes. चलो आगे जा मग कुठले कुठले म्हणजे वेज आहे जीन थेरपीचे सगळ्यात पहिलं तुम्ही मिसिंग किंवा डिफेक्टिव्ह जीनला रिप्लेस करणार रिप्लेस करून टाकायचा ठीक आहे येस किंवा तुम्ही असे जीन त्या ठिकाणी डिलिवर करायचे की जे कॅन्सर सेलला डिस्ट्रॉय करतात बरोबर आहे हे सगळे एम आहे म्हणजे हे ऑप्शन्स आहेत तुम्ही कॅन्सर कसा ट्रीट करणार तर असं ट्रीट करणार कारण की कॅन्सरला डिस्ट्रॉय करणारा जीन बॉडीमध्ये सोडून द्या डिलिव्हर करा किंवा ओके इम्यून रिस्पॉन्स प्रोड्यूस करण्यासाठी लागणारा डी एन ए किंवा जीन डेलेवर करा किंवा व्हायरल रेप्लिकेशन इम्पेअर करणारा जीन सप्लाय करा म्हणजे व्हायरसचं रेप्लिकेशन होणार नाही व्हायरसचा लोड वाढणार नाही किंवा नवीन टिश्यू तयार करण्यासाठी लागणारा जीन बॉडीला प्रोवाईड करा सो so, हे सगळे ऑप्शन्स आहेत जीन थेरपीचे की ज्यांच्या मदतीने आपण या सर्व गोष्टी अचीव करू शकतो किंवा सर्व गोष्टींचा फायदा आपल्याला होऊ शकतो क्लिअर झालं आहे राईट एव्हरी वन येस आगे जायंगे कुठले कुठले जीन थेरपीचे फॉर्म्स आहे पहिला आहे जर्म लाईन आणि दुसरा आहे कुठला आहे दुसरा आहे सोमॅटिक सोमॅटिक बरोबर बल आहे येस सो हे दोघंही लक्षात ठेवा याच्यामध्ये आपण पहिले जर्म लाईन घेऊया बघा सिम्पल आहे याच्यामध्ये तुम्हाला जर्म लाईन्स म्हणजे गॅमेट्सची मदत घ्यायची आहे ठीक आहे येस बघा याच्यामध्ये हेल्दी जीन्स हे इंट्रोड्यूस करायचे असतात जर्म सेल्समध्ये एस्पेशली स्पर्म्समध्ये एग्जमध्ये किंवा अर्ली एम्ब्रिओजमध्ये ठीक आहे याच्यामुळे होणार काय बाळांनो राईट याच्यामुळे होणार काय तर जो जो काही डिफेक्ट असेल तर तो डिफेक्ट त्या ठिकाणी ट्रीट केला जाईल पण हे इनकरेज केलं जात नाही ड्यू टू सम टेक्निकल ॲज वेल ॲज इथिकल रिझन्स याला परवानगी नाही आहे अलाउड नाही आहे ठीक आहे येस सेकंड सोमॅटिक जीन थेरपी याच्यामध्ये बाळांनो ब्लबॉडीच्या सेल्स या ठिकाणी म्हणजे ज्याला आपण सोमॅटिक सेल्स म्हणतो यांच्यामध्ये जीन इंट्रोड्यूस केला जातो उदाहरणार्थ बोन मॅरो असेल हिपॅटिक सेल्स म्हणजे लिवर सेल्स असतील फायब्रोब्लास्ट असतील किंवा काही लंग्सच्या सेल असतील पल्मनरी एपिथेलियल सेल किंवा सी एन एसच्या सेल असतील एंडोग्राईन सेल्स असतील स्मूथ मसल्स असतील ब्लड वेसल्सच्या वॉल्स असतील यांच्यामध्ये जीन इंट्रोड्यूस करून थेरपी त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाते ट्रीटमेंट त्या ठिकाणी दिली जाते समजलं आहे सगळ्यांना राईट डन इज दॅट क्लिअर टू यू येस एव्हरी वन इथपर्यंत सगळेजण पोहोचले आहेत अल्बिनिझम म्हणजे बाळा आ, ते कोडं माहिती आहे का तुम्हाला मराठीमध्ये त्याला कोडं असं म्हणतात शरीरावरती पांढरे पांढरे असं स्पॉट येतात बघा हां मेलॅनिनचं पिगमेंट कमी होतं त्याला अल्बेनिझम असं म्हटलं जातं ठीक आहे यस मेलॅनिनचं एक तर फॉर्मेशन होत नाही किंवा मेलॅनिन पूर्णपणे ॲबसंट असतं याला अल्बेनिझम म्हणायचं वॉटर ब्रेक ठीक आहे चला आगे जाएंगे नेक्स्ट पॉईंट बऱ्याच तुम्ही आता क्लिनिकल ट्रायल हा शब्द बऱ्याच ठिकाणी ऐकला असेल ऐकला आहे का कारण की वॅक्सिन्सच्या क्लिनिकल ट्रायल तिसऱ्या फेजला आल्या दुसऱ्या फेजला आल्या चौथ्या फेजला आल्या अशा पद्धतीने दिलेलं होतं तो सिमिलरली so, सोमॅट्रिक सेल जिन थेरपीच्या क्लिनिकल ट्रायल्स ह्या एवढ्या सगळ्या डिसिजेससाठी करण्यात आलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी ते चेक करू शकता बघू शकता त्याची लिस्टिंग तुम्हाला दिलेली आहे सोमॅटिक सेलमध्ये मी काय केलं त्याला व्यवस्थितपणे नंबरिंग देऊन सरळ घेऊन टाकला ठीक आहे येस ऐकलंय ना हो खूप वेळेस ऐकलं बरोबर आहे येस नाही बाळा नितीन नाही होणार हा ठीक आहे लक्ष दे आता आपण पुढे सरकतोय पुढे आता आपल्याला त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या ठीक आहे येस आता तुम्हाला डायरेक्टली इम्प्रूवड न्यूट्रिशनल क्वालिटीज ज्याला आपण बायोफॉर्टिफिकेशन म्हणतो ठीक आहे हा पॉईंट लर्न करायचा आहे हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे ओके ठीक आहे येस मध्ये एक पॉईंट आहे बाळांनो ट्रान्सजेनिक प्लांट आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इन्सेक्ट पेस्ट रेझिस्टन्स वगैरे दिलेलं आहे ओके क्लिअर येस तो पॉईंट एक मिनटं मिसिंग आहे तो पॉईंट मी तुम्हाला सांगून देतो पेज नंबर टू एटी थ्री पेज नंबर टू एटी थ्रीवर तुम्हाला एक हेडिंग आहे बघा बळांनो इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स भेटलं का सगळ्यांना इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स ओके येस हा पॉईंट सगळ्यांनी बघा ए नंबरचा पॉईंट आहे त्याच्यामध्ये तुम्ही बीटी लक्षात ठेवा बी टीवर तुम्हाला जास्त भर दिलेला आहे बीटी म्हणजे बॅसिलस तुरिजेन्सिस हे आत्ताच इंगल्फ केले बाळांनो ठीक आहे तर त्या केसमध्ये काय होतं तर त्याच्या गटमध्ये जाऊन ठीक आहे त्याच्या गटमध्ये जाऊन स्वेलिंग होतं बाळांनो स्वेलिंग होतं ठीक आहे इनॲक्टिव्ह टॉक्झिन टॉक्झिन्समध्ये काय होतं स्वेलिंग होतं आणि त्या ठिकाणी तो इन्सेक्ट जो आहे तो डिस्ट्रॉय होतो इन्सेक्ट काय होतं बाळांनो डिस्ट्रॉय होतं एकच मिनटं हां बाळांनो चेक करू द्या मला फक्त नो ना एव्हरीथिंग इज फाईन सगळं काही बरोबर आहे बाळांनो ठीक आहे इथपर्यंत सगळेजण पोहोचले आहेत का क्लिअर येस एव्हरी वन ओके सो इन्सेक्ट त्या ठिकाणी डिस्ट्रॉय होतो राईट चलो आगे जा मग आता पुढे तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर बाळानं तुम्हाला तिथे एक टेबल पण दिलेलं आहे ठीक आहे तो टेबल मी तुम्हाला दाखवून देतो इथे माझ्याकडे आहे तो टेबल येस हा टेबल तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे इम्पॉर्टंट टेबल आहे खूप इम्पॉर्टंट टेबल आहे ठीक आहे हा सगळ्यांनी त्या ठिकाणी प्राप आ, हे करून घ्यायचं आहे ठीक आहे येस बघा प्रो व्हिटॅमिन ए अँटीऑक्सिडंट कोणापासून मिळतो राईस आणि त्याच्यामध्ये ट्रान्सजिन कुठला आहे बघा येस येस फायोटीन सिंथेज किंवा लायकोपिन सायक्लेज हे तुम्हाला लक्षात ठेवायचं हा टेबल इम्पॉर्टंट आहेत का हो खूप इम्पॉर्टंट व्हिटॅमिन ई कॅनोला तुम्ही काय करा याच्यामध्ये सबस्टन्स आणि क्रॉप सबस्टन्स आणि क्रॉप लक्षात ठेवा आणि ट्रान्सजिन पण थोडंसं लक्षात ठेवावं लागणार आहे जर विचारलं गेलं तर पण याच्यावर पॉसिबिलिटी कमी आहे ट्रान्सजीनवर पण तुम्हाला सबस्टन्स आणि क्रॉप जास्त लक्षात ठेवायचे आहेत फ्लॅव्हॅनॉइडस टोमॅटो फ्रुकटन्स बिट्स आयन राईस हे लक्षात ठेवायचं बेनिफिट काय होतं बघा हे तर मोस्टली तुम्ही जर बघितलं तर ए ई फो फ्लॅव्हॅनॉइडस हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे सगळे अँटीऑक्सिडंट आहे फ्रुकटंट हे लो लोकलरीसाठी असतं ठीक आहे हां आणि आयन हे आयन फोर्टिफिकेशनसाठी इम्पॉर्टंट आहे जीन जीन तर, तर में -में ते ट्रान्सजीनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी माहिती पाहिजे ट्रान्सजीनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी माहिती पाहिजे शक्य असेल तर पाठ करा शक्य नसेल तर थोडंफार उन्नीस बीस केलं तरी चालणार आहे काही प्रॉब्लेम नाही आहे मेन मेन लक्षात ठेवले तरी चालतील कारण की आपण ह्युमन बिंग आहोत किती पाठ करणार नाही का त्याच्यामुळे थोडासा त्या ठिकाणी तुम्हाला हे होऊ शकतं ठीक आहे सो डोंट वरी अबाउट दॅट ठीक आहे बघा इम्प्रूवड हे झालं तुमचं बायोफोर्टिफिकेशन बायोफोर्टिफिकेशन म्हणजे नेमकं काय करायचं माहिती आहे का बायोफोर्टिफिकेशन करायचं म्हणजे त्याची न्यूट्रिशनल क्वालिटी इम्प्रूव्ह करायची बाळांना वाढवायची आणि ती वाढवण्यासाठी आपण काही त्या ठिकाणी ट्रान्सजेनिक प्लांट्स हे आपण वापरत असतो यूज करत असतो ज्यांच्या मदतीने आपण फंक्शनल फूड किंवा ज्याला न्यूट्रासुटिकल असं म्हटलं जातं जसं फार्मास्युटिकल असतं ना तसं हे न्यूट्रासुटिकल आहे जे न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतं बाळांना ठीक आहे यस ते करायचं असतं याच्यामध्ये गोल्डन राईस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे विटॅमिन एसाठी असतो तो यस तसंच गोल्डन मस्टर्ड पण असतं ओके यस यांच्यामध्ये विटॅमिन एचं कंटेंट जास्त असतं याच्यामुळे फायदा आपल्याला असा होतो की ज्या लोकांना नाईट ब्लाइंडनेसचा प्रॉब्लेम असतो अशा प्रकारचे डिसऑर्डर्स होऊ नये किंवा विटॅमिन एची डिफिशियन्सी होऊ नये म्हणून तुम्हाला या ठिकाणी केला जातो म्हणून अशा अशा प्रकारचे प्रॉडक्ट्स पण आलं गोल्डन कलर का बरं येतो राईसला किंवा मस्टर्डला तर विटॅमिन एमुळे येतो बाळांना कशामुळे येतो विटॅमिन एमुळे येतो हे लक्षात ठेवायचं ज्या लोकांमध्ये विटॅमिन सॉरी ज्या देशांमध्ये दे विटॅमिन एची डेफिशियन्सी जनरली बघायला मिळते अशा अशा देशांमध्ये दे हा गोल्डन राईस किंवा गोल्डन मस्टर्स हे त्या ठिकाणी पाठवून त्या लोकांमध्ये या नाईट ब्लाइंडनेसचं प्रमाण कमी करण्यासाठी हेल्प केली जाते ठीक आहे राईट क्लिअर ओके समजलं सगळ्यांना एव्हरी वन येस चलो आगे की तरफ जायंगे हा टेबल महत्त्वाचा आहे टेबल सगळ्यांनी पाठ करायचा यस yes, इथे आता एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा ऑइल कंटेंटसुद्धा तुम्ही या ठिकाणी इम्प्रूव्ह करू शकता ऑइल कंटेंट काय करू शकता बाळांनो इम्प्रूव्ह करू शकता कुठल्या कुठल्या प्लांटमध्ये सोयाबीनमध्ये पाम रेपसीड सनफ्लावर ठीक आहे कसं काय त्याच्यामध्ये एक जीन टाकायचं जीनचं नाव लक्षात ठेवा आजच पाठ करून टाका मोठ्या अक्षरांनी लिहून टाका नोटबुकमध्ये अरॅबीडॉप्सिस जीन कुठला आहे अरेबी डॉप्सिस जीन आहे राईट ठीक आहे हा लक्षात ठेवा प्रत्येकाने नेक्स्ट फेरिटीन लक्षात ठेवायचं आहे खूप साऱ्या ॲनिमल्समध्ये प्लांट्समध्ये बॅक्टेरियामध्ये आपल्याला हा बघायला मिळतो हा तुम्हाला सोयाबीनपासून किंवा फॅसिओलसपासून मिळतो आणि त्याला ट्रान्सफर केलं जातं कोणामध्ये राईसमध्ये ठीक आहे कोणामध्ये ट्रान्सफर केला तर राईसमध्ये ट्रान्सफर केला तर आत्ताच के आपण त्याचं ॲप्लिकेशन बघितलं टेबलमध्ये फेरिटीन होता का इथे कुठेतरी बघा हा फेरिटीन दिसला माझ्या मागे थोडासा लपलेला आहे राईस मध्ये ट्रान्सफर केला फॉर आयन फॉर्टिफिकेशन फॉर आयन फॉर्टिफिकेशन येस ओके चला नेक्स्ट पोस्ट हार्वेस्ट कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या कुठल्या आहेत ते आपण बघूया फटाफट एकच मिनिट आहे बाळांनो येस पोस्ट हार्वेस्ट कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं बाळांनो तर एकदा का व्हेजिटेबल्स तुम्ही शेतामधून काढले ठीक आहे शेतामधून तुम्ही जर व्हेजिटेबल्स काढले बाळांनो तर ते व्हेजिटेबल्स काढल्यानंतर ठीक आहे त्याला पुढची जी प्रोसेस तुम्ही करतात ती प्रोसेस जी असते त्याला पोस्ट हार्वेस्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतात किंवा पोस्ट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी म्हणतात ठीक आहे येस डिस इज एस पेस्ट ब्रुझिंग सॉफ्ट फ्रुट्सचं व्हेजिटेबल्सचं हीट कोल्ड स्टोरेज जास्त पिकून जाणं ओवर रायपनेस लॉस ऑफ फ्लेवर्स ऑर्डर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं स्टोरेज करत असताना किंवा क्रॉपचं ट्रान्सपोर्ट करत असताना मग असं होऊ नये म्हणून तुम्हाला या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलंय ठीक आहे फ्लॅवर सॅवर टोमॅटो लक्षात ठेवायचा फ्लॅवर सॅवर टोमॅटो याच्यामध्ये एक एन्झाईम आहे बाळांनो एन्झाईमचं नाव आजच पाठ करून टाका गॅलॅक्टो युरोनेज ठीक आहे गॅलॅक्टो युरोनेज हा एन्झाईम जबाबदार असतो बाळांनो रिस्पॉन्सिबल असतो कशासाठी पेक्टिनचं डिग्रेडेशन करण्यासाठी ठीक आहे मग आपण काय करतो फ्लॅवर सॅवर टोमॅटोमध्ये हा एन्झाईम तयारच होणार नाही किंवा कमी प्रमाणात तयार होईल यासाठी प्रयत्न केले जातात म्हणजे पेक्टीनचं डिग्रेडेशन होणार नाही आणि त्या टोमॅटोची लाईफ वाढणार फ्लेवर सेव्ह होणार म्हणून त्याला फ्लेवर सेवर टोमॅटो असं सुद्धा म्हटलं जातं इज दॅट क्लिअर टू एव्हरी वन राईट समजलं आहे का सगळ्यांना क्लिअर ओके चलो आगे जायंगे नेक्स्ट पॉईंट देखेंगे नेक्स्ट आहे प्लांट ॲज अ फॅक्टरीज खूप सारे प्लांट हे तुम्ही ॲज अ फॅक्टरी म्हणून पण वापरू शकता म्हणजे त्याच्या त्याचे प्लांटच्या मदतीने काही प्रॉडक्ट तयार करू शकता उदाहरणार्थ ह्युमन ग्रोथ साठी लागणारा जो जीन आहे हा तुम्ही क्लोरोप्लास्टमध्ये टाकतात कोणत्या प्लांटच्या टोबॅकोच्या हे लक्षात ठेवा टोबॅको प्लांट ह्युमन ग्रोथ हॉर्मोन नॉर्मली टोबॅको खाल्लं की आयुष्य कमी होतं पण इथे टोबॅकोच्या मदतीनेच तुम्ही आयुष्य नाही वाढवता येणार असं असं नाही म्हणता येणार पण आयुष्यासाठी जे लागणारे ऑर्गन्स आहेत ठीक आहे त्यांची जी वाढ आहे ती वाढ होणारे हॉर्मोन्स मात्र आपण टोबॅको प्लांटच्या मदतीने बनवू शकतो किंवा काही अँटीबॉडीज सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रोड्यूस करू शकतो लाईक एच आय व्ही साठीचे अँटीबॉडी आर एस व्ही लाँग फॉर्म आर एस व्ही लाँग फॉर्म किंवा एच एस व्ही लाँग फॉर्म ठीक आहे यस लाँग फॉर्म पार्ट करून ठेवा हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरस रेस्पिरेटरी सिंकल वायरस ठीक आहे यस यांच्यामुळे कोल्ड सोर्स होतात बाळांवर ठीक आहे यस yes. यांच्या अगेन्स्ट अँटीबॉडीजसुद्धा आपण तयार करू शकतो विथ द हेल्प ऑफ प्लांट्स त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर प्रोटीन अँटिजन्स टू बी यूज्ड इन वॅक्सिन्स ठीक आहे वैक्सीन्स बनवण्यासाठी प्रोटीन अँटिजन्ससुद्धा त्या ठिकाणी यूज केले जातात ओके फॉर एक्झाम्पल पेशंट स्पेसिफिक अँटी लिम्पोमा अ कॅन्सर वॅक्सिन कॅन्सर वॅक्सिनसुद्धा तुम्ही प्रोड्यूस करू शकतात बाळांनो बाय यूजिंग प्लांट ॲज अ इज डन राईट क्लिअर येस हो सांगतोय ना बाळा सोमेश इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट पॉईंटच सांगतोय मी सर्वात हेरी घेते मी जे महत्वाचं आहे बायोटेक्नॉलॉजीमधलं तेच घेतोय ठीक आहे नेक्स्ट पॉईंट आहे बाळांनो सुपर ग्लू तुम्हाला लक्षात ठेवायचं सुपर ग्लू खूप महत्वाचं मोठमोठ्या ज्या सर्जरीज होतात बाळांना त्या मोट मोठमोठ्या सर्जरीजमध्ये ऑर्गन्स त्या ठिकाणी स्टिक होण्यासाठी किंवा चिकटवण्यासाठी आहे ना टा ता, टाकी टाकतो आपण आहे ना स्टिचेस टाकतो तसं सुपर ग्लू हे वापरलं जातं हे सुपर ग्लू त्या ठिकाणी ॲडेझिव्ह प्रोटीन्स आहेत आहे येस ज्यामुळे होतं काय की आपल्या बॉडीमध्ये सर्जरी जर असतील तर बॉडी पार्ट्स रिपेअर करण्यासाठी त्याचा मदत होतो पण नॉर्मली ॲडेझिव्ह प्रोटीन्स कोण यूज करतं तर मराईन मसल्स टू स्टिक टू रॉक्स दगडांना चिकट चिकटण्यासाठी हे वापरतात त्यांचा वापर आपण करायचा आपल्या सर्जरीजमध्ये त्या ठिकाणी बॉडी पार्ट्स रिपेअर करण्यासाठी ॲज अ बायोकेमिकल ग्लू म्हणून याला सुपर ग्लू म्हणतात मराईन मसल्स लक्षात ठेवा त्यानंतर मराईन अलगीपासून आपल्याला काही जीन्स मिळतील ठीक आहे राईट येस जे ऑइल इनकोडिंग जीन्स असतील ओके ऑइल इनकोडिंग जीन्स असतील ऑइलचं प्रोडक्शन करण्यासाठी आपल्याला फायदा होईल आणि हे ऑइल सेम न्यूट्रिशनल व्हॅल्यू शो करतील जसं कॉड लिव्हर ऑइलसाठी असतं कॉड लिवर ऑइल सगळ्यांना माहिती असेल विटॅमिन डीसाठी काही लोक सप्लिमेंट्स घेतात कॉड ऑइल ऑइलच्या सो सिमिलर प्रोडक्ट तुम्ही तयार करू शकता बाय युझिंग ट्रान्सजेनिक प्लांट नेक्स्ट आहे अँटी मलेरियल ड्रग प्रोड्यूस करणारं प्लांट आरटी मिस्नीन सगळ्यांना माहिती आहे मलेरिया झाल्यावरती आर टी मिस्निन हे त्या तुम्ही जर अँटी मलेरियल जर ड्रग्स बघितले मेडिसिन्स बघिते त्याच्यामध्ये आर टी मिस्नीन नावाचा केमिकल कंपाऊंड असतो ठीक आहे येस आर्टिमिसनिन so, हे इम्पॉर्टंट आहे किंवा काही ओपीएम पॉपी सगळ्यांना माहिती आहे मॉर्फिन so, माहिती आहे मॉर्फिन ठीक आहे सो ओपीएम पॉपीपासून मॉर्फिन मिळतं ते मॉर्फिन हे स्ट्रॉंग पेन किलर आहे माझ्या मागे थोडं लपलं आहे पेन किलर ठीक आहे सो पेन किलर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सो प्लांटचे बघा ना किती फायदे आहेत किती फायदे आहेत ॲज अ फॅक्टरी म्हणून आपण त्यांना यूज करू शकतो ॲज अ फॅक्टरी म्हणून त्यांना आपण ठीक आहे यूज करू शकतो येस पोचले सगळेजण इथपर्यंत नक्की एव्हरी वन ठीक आहे मोठा चॅप्टर आहे बर का छोटा चॅप्टर नाही आहे हा चलो आगे एडिबल वैक्सीन्स मी आधीच सांगितलं त्याप्रमाणे एडिबल वॅक्सिनसुद्धा तुम्ही तयार करू शकतात ठीक आहे यस पोटॅटो टोमॅटो बनाना सोयाबीन अल्फाल्फा सिरियल्स हे जनरली काही फूड्स आहेत की जे आपण एडिबल वॅक्सिनच्या डिलेवरीसाठी वापरू शकतो म्हणजे वॅक्सिन न देता तुम्ही वॅक्सिन यांच्यामध्ये इन्सर्ट करायचे आणि हे प्लांट्स त्या पेशंटला खायला लावायचे किंवा व्यक्तीला खायला लावायचं ज्याच्यामध्ये वॅक्सिन आपल्याला डेलिव्हर करायची आहे नवीन नवीन मॉडर्न ॲप्रोच आहेत हे त्यानंतर ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आहेत त्यामध्ये माईस रॅट रॅबिड्स पिग्स शीप कव्ज फ्स फिश हे वापरतात आर डी एन एसाठी नॉर्मली मेजरली माईसच वापरतात सोपं पडतं माईस वापरणं नेक्स्ट कुठले कुठले फार्म ॲनिमल्स आहेत आणि कशाकशासाठी वापरतात त्याचे युजेस मीठचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी मीठची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी मिल्कची क्वालिटी आणि क्वांटिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी अंडे जास्त तयार करण्यासाठी लोकर जास्त तयार करण्यासाठी डिसीज रेजिस्टन्स ॲनिमल्सला व्हावा यासाठी किंवा काही लो कॉस्ट फार्मास्युटिकल्स म्हणजे मेडिसिन्स किंवा बायोलॉजिकल ड्रग्ज बनवण्यासाठीसुद्धा आपण ट्रान्सजेनिक फार्म ॲनिमल्सचा वापर करतो ट्रान्सजेनिक ॲनिमल्स म्हणजे असे ॲनिमल्स की ज्यांच्यामध्ये आपण एखादा फॉरेन जीन इंट्रोड्यूस केलेला असतो आणि तो जीन इंट्रोड्यूस केल्यामुळे अशा प्रकारे ॲनिमल्समध्ये आपल्याला फायदे बघायला मिळतात मीठचं प्रोडक्शन वाढतं क्वालिटी वाढते मिल्कची क्वालिटी क्वांटिटी इम्प्रूव होते अंड्यांचं प्र उत्पादन वाढतं लोकरची क्वालिटी इम्प्रूव होते हे त्याचे फायदे सगळ्यांना फायदे कळाले आहेत राईट डन येस नेक्स्ट काही कॅटल्स पण आहेत जनावरे आहेत जे फूड बनवतील ठीक आहे ना तुम्ही इथे बघा ना बीटा कॅझिनचं प्रमाण जे आहे ठीक आहे एज टू ट्वेंटी पर्सेंट इन्क्रीज झालेलं आहे आणि कापा कॅप्सिन कापा कॅझिनचं प्रमाण जे आहे ते टू फोल्डने इन्क्रीज झालेलं आहे ठीक आहे येस केझिन हा एक प्रोटीन आहे जनरली मिल्कमध्ये आपल्याला बघायला मिळतं ठीक आहे नेक्स्ट ट्रान्सजेनिक कॅटल हे ॲक्च्युली थेरापोटिक प्रोडक्शनसाठी पण वापरता मेडिसिन्स बनवण्यासाठी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता ठीक आहे येस मिल्क ज्याच्यामध्ये काय काय असेल अल ह्युमन लॅक्टोफेरीन असेल ह्युमन अल्फा लॅक्ट अल्बुमिन असेल ह्युमन सिरम अल्बुमिन असेल किंवा ह्युमन ह्युमन बाईल सॉल्ट स्टिम्युलेटेड लायपेज असतील ठीक आहे हे ह्युमन थेरापेटिक प्रॉडक्ट्स आहेत यांच्या प्रोडक्शनसाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी ट्रान्सजेनिक कॅटल्सचा वापर करतो ओके राईट ठीक आहे ट्रान्सजेनिक काऊ तुम्ही जर बघितली तर ही पूर्ण जगभरामध्ये फॅक्टर नंबर जो नाईन आहे ज्याला आपण प्राम प्लाझ्मा थ्रोमोप्लास्टिन म्हणतो हा हिमोफिलियाला ट्रीट करण्यासाठी वापरला जातो आणि तो, तो तुम्हाला एका ट्रान्सजेनिक काऊपासून प्रोड्यूस करता येऊ शकतो फॅक्टर नंबर नाईन बघा हिमोफिलिया सगळ्यांना माहिती आहे ना ब्लिडर्स डिसीज रॉयल डिसीज हां विक्टोरिया राणी इंग्लंड रशिया जर्मनी तीन मुलांना तिने तो ट्रान्सफर केलेला होता तिच्या नऊ मुलांपैकी बरोबर ना त्यानंतर ट्रेसी लक्षात ठेवायचं आहे ट्रेसी हीसुद्धा एक ट्रान्सजेनिक काऊ आहे जिचा जन्म स्कॉटलंडमध्ये झाला ठीक आहे आणि तीसुद्धा ह्युमन प्रोटीन रिच असलेलं मिल्क प्रोड्यूस करतं जिचा वापर आपण ह्युमन्समध्ये ॲज अ थे थेरापोटिक्स म्हणजे मेडिसिन म्हणून करतो प्रोटीन्सची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी क्लिअर झालंय सगळ्यांना समजतं आहे ना मी काय शिकवतो ते ठीक आहे मला माहिती आहे जाणीव पण आहे चॅप्टर थोडासा थेरॉटिकल आहे मोठा पण आहे त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला त्या ठिकाणी प्रिपरेशन हे करावंच लागणार आहे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवावे लागणारच आहेत शिप पासून आपल्याला लोकर मिळतं ठीक आहे यस yes. सो so, शीपचा वापर हा ॲक्च्युली ॲज अ मीट प्रोडक्शनसाठी सुद्धा केला जातो किंवा बायो रिॲक्टर म्हणून काही प्रॉडक्ट्स बनवण्यासाठीसुद्धा केला जातो त्याच्यामध्ये बॅक्टेरियल जीन्स सी वाय एस ई सी वाय एस एम हे ॲक्च्युली सिस्टीन नावाचा अमेनो ॲसिड ठीक आहे हा किरेटिन नावाचं प्रोटीन वूलसाठी जे गरजेचं असतं ते बनवतो सो असे जीन्ससुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करून वूलचं प्रोडक्शन मस्तपैकी वाढवू शकतो बाय युझिंग ट्रान्सजेनिक शिप ट्रान्सजेनिक शीप म्हणजे अशी शीप Everyone, right? Next, की ज्याच्यामध्ये आपण एखादा फॉरेन जेन इंट्रोड्यूस केलेला आहे समज मी आया एव्हरीवान राईट नेक्स्ट ट्रान्सजेनिक फिश बघूया सॉरी पिक्ज आहेत डुक्कर ट्रान्सजेनिक पिग डुक्करचा वापर कशासाठी होणार सिम्पल आहे मीठचं प्रोडक्शन वाढवायचं कारण की बाहेरच्या देशांमध्ये जनरली डुक्कर हे कन्झ्युम केले जातात ॲज अ फूड म्हणून आणि हा काही अवयव जे डुकरांचे असतात ते यू ॲनिमल्समध्ये किंवा ह्युमन्समध्ये पण वापरतात या ब्रँचला झिनो ट्रान्सप्लांटेशन असं म्हणतात हा नवीन शब्द आहे तुमच्यासाठी हा व्यवस्थितपणे लक्षात ठेवा झिनो ट्रान्सप्लांटेशन जेव्हा ॲनिमल्सचे ऑर्गन्स ह्युमनमध्ये ट्रान्सप्लांट केले जातात ठीक आहे तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं असेल बकरीचा डोळा किंवा एखादा ऑर्गनिझम ऑर्गन वापरतात ॲनिमल्सचा जो ह्युमनमध्ये ट्रान्सफर करतात इस्को बोलणे का झिनो ट्रान्सप्लांटेशन याला झिनो ट्रान्सप्लांटेशन असं म्हणतात ठीक आहे येस ओके नाही तुम्हाला बनवावे लागतील ते वेदांत तुम्हाला त्या बनवाव्या लागतील बाळा समजतं आहे ना सगळ्यांना येस चलो आगे जायंगे ग्रेट 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 ग्रेट, ग्रेट। राईट येस झिनो ट्रान्सप्लांटेशन पुढे जाऊया ट्रान्सजेनिक फिश तुम्हाला पुढचा पॉईंट दिलेला आहे टेक्स्टबुकमध्ये तो आपण आता स्टडी करूया एकच मिनटं बाळां ठीक आहे बघा काय आहे ट्रान्सजेनिक फिशचा पॉईंट ट्रान्सजेनिक फिशचा पॉईंट असा आहे की ट्रान्सजेनिक फिश शोड ठीक आहे शोड इन्क्रीज कोल्ड टॉलरन्स अँड इम्प्रूवड ग्रोथ आणि त्याच्यामुळे त्याची क्वांटिटी आणि क्वालिटी फ्रीश प्रोटीनची ती काय झालेली आहे बाळांनो वाढलेली आहे त्यासोबतच प्रिझर्वेशन ठीक आहे हां आणि प्रिझर्वेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इकॉनॉमिक व्हॅल्यू जी असते फिशची ती खूप महत्त्वाची म्हणजे फिश पकडल्यापासून त्याला मार्केटमध्ये आणेपर्यंत बऱ्यापैकी फिश खराब होतात सो so, प्रिझर्वेशन हा एक इम्पॉर्टंट आणि क्रुशल फॅक्टर आहे त्यासोबतच फिशमध्ये जे प्रोटीन आहे त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे हे सुद्धा वाढल्यासारखं आपल्याला बघायला मिळतं ट्रान्सजेनिक फिशमध्ये बेसिक बेसिक पॉईंट आहे याच्यावर पॉसिबिलिटी कमी आहे प्रश्न विचारण्याची पण ठीक आहे त्यानंतर ट्रान्सजेनिक चिकन चिकनचा उपयोग मिठसाठीच होतो ठीक आहे येस सो आपण एक्झिस्टिंग स्ट्रेनचा जेनेटिक मेकअप इम्प्रूव्ह करणारा ठीक आहे ज्यामुळे बिल्ट इन इन विवो ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ठीक आहे म्हणजे रेजिस्टन्स आहेत व्हायरस व्हायरल डिसिजेस डायल डिसिजेस ठीक आहे यांच्यासाठी रेजिस्टन्स वाढेल चिकनचा यांच्यासाठी रेजिस्टन्स चिकनचा काय होईल बाळांनो वाढेल इम्प्रूव्ह होईल इन्क्रीज होईल ठीक आहे म्हणजे फायदाच होणार आहे ठीक आहे याच्यामुळे काय होईल फीड एफिशियन्सी फॅटचं कंटेंट कोलेस्ट्रॉलच्या लेवल प्रोटीनचं कंटेंट ठीक आहे एग्जमध्ये बेटर मीट क्वालिटी या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स वाढणार आहे ट्रान्सजेनिक चिकनमध्ये आपल्याला त्या बघायला मिळतात ठीक आहे ट्रान्सजेनिक चिकनमध्ये आपल्याला बघायला मिळतात जे आपल्याला गरजेचं आहे जे आपल्याला गरजेचं आहे जर समजा एखाद्याचा पोल्ट्रीचा व्यवसाय आणि त्याला चिकन जर विकायचं आहेत सो त्याला त्याच्यासाठी हे गरजेचं आहे ना फॅट कमी असलं पाहिजे कोलेस्ट्रॉलच्या लेवल कमी असलं पाहिजे फीड एफिशियन्सी बेटर असली पाहिजे प्रोटीनचं कंटेंट हाय असलं पाहिजे किंवा बेटर मीट क्वालिटी असलं पाहिजे त्याला गरजेचं आहे हे so, चिकनसाठी ठीक आहे सो हे होते ॲप्लिकेशन्स ट्रान्सजेनिक ॲनिमल्सचे आय होप सगळ्यांना क्लिअर झाले आहेत ठीक आहे येस yes, एव्हरी वन डन चलो आगे जाएंगे नेक्स्ट पॉईंट आहे बाळांनो यस बायो एथिक्स बायोएथिक्स मध्ये डेफिनेशन महत्वाची आहे पाठ करून ठेवा त्यातले इम्पॉर्टंट टीन वर्ड्स ठीक आहे मॉरल ड्युटी कंडक्ट आणि जजमेंट बस बाकी नाही केलं तरी चालणार आहे इथिक्स म्हणजे लाईफशी जवळचा असलेला कन्सेप्ट इथिक्स हे असलेच पाहिजे तसेच हे इथिक्स बायोटेक्नॉलॉजीमध्ये पण महत्त्वाचं आहे अदरवाईज कोणी उठेल आणि काहीही एक्सपेरिमेंट करेल तर असं होता कामा नये असं होता कामा नये इथिक्स बऱ्याच ठिकाणी फॉलो करावे लागतात ठीक आहे असं नको होऊन जायला की आपण काहीतरी चांगलं प्रोड्यूस करण्याच्या नादामध्ये स्पेसीज जी कर कर right? yes. जे आहेत नॅचरल जे जीन्स आहेत त्याला कंडॅमिनेट करतो आहोत किंवा कोणत्याही प्रकारचे एक्सपेरिमेंट्स करतो आहोत ठीक आहे इट शूड नॉट बी हॅपन इन अ सच अ वे राईट येस बरं ठीक आहे बघा बायोटेक्नॉलॉजीचे खूप सारे इफेक्ट्स आहेत की जे एन्व्हायरमेंटवर होत असतात त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर हर्बी साईड आहे ठीक आहे येस हर्बी साईडमुळे व्हायला काय लागलं ला? ठीक आहे सगळ्यांना माहिती आहे ना हर्बी साइड काय होतं हर्बी साईडमुळे फायदा हा झाला की शेतकरी कमीत कमी केमिकल्स त्यांच्या शेतामध्ये वापरायला लागले ठीक आहे येस आणि त्याच्यामुळे फायदाच झाला पण हर्बी साईड हे यूज वाढल्या कारणाने ठीक आहे याचा निगेटिव्ह इफेक्टसुद्धा एन्व्हायरमेंटवर व्हायला लागला म्हणजे काय झालं बघा अनइंटेंडेड हायब्रिड स्ट्रेन्स या व्हिड्सच्या त्या ठिकाणी तयार झाल्या ठीक आहे आणि त्याच्यामुळे व्हायला असं लागलं की क्रॉस पॉलिनेशन झालं क्रॉस पॉलिनेशन झाल्यामुळे ठीक आहे यस याचे निगेटिव्ह पोटेन्शियल बेनिफिट्स आपल्याला बघायला मिळालं म्हणजे कंटॅमिनेशन झालं नॅचरल प्लांट्स जे अवेलेबल होते त्यांच्यासोबत त्यांचं क्रॉस पॉलिनेशन झालं हर्बिसाइडिक हर्बिसाइड्स सा। आणि त्या ठिकाणी कंटॅमिनेशन झालं जीन्सचं सो हे अनइंटेंडेड इफेक्ट्स आहेत आपल्याला माहिती नव्हतं आपण प्रोड्यूस का केलं होतं की आपल्याला हर्ब्स नको आहे म्हणजे हर्बि म्हणून त्याचा यूज झाला पाहिजे पण झालं काय नॅचरल प्लांटसोबत क्रॉस पॉलिनेशन झालं आणि त्याचे निगेटिव्ह इफेक्ट्स बघायला मिळायला लागले ठीक आहे यस अनटार्गेटेड स्पेसिजवर पण इफेक्ट होतात बीटी कॉन तुम्ही जर बघितलं ठीक आहे सो हे हे काय करतं स्वतः पेस्टिसाइड बनवतो आपण कशासाठी वापरला तो इन्सेक्टसाठी पण जे बिचारे यूजफुल पॉलिनेटिंग एजंट्स आहेत ठीक आहे राईट त्यांच्यावर याचा इफेक्ट झाला फॉर एक्झाम्पल मोनार्च बटरफ्लाय ठीक आहे यांचं पॉप्युलेशन कमी होऊन गेलं यांचा काही संबंध पण नव्हता ठीक आहे त्यांचा काही संबंध पण नव्हता कारण की यांच्यासाठी आपण हे बेटी कॉन किंवा बेटी क्रॉप्स बनवलेलेच नव्हते समजलं सगळ्यांना राईट right? यस yes. त्याच्यामुळे होणार काय त्याच्यामुळे जे ओरिजिनल टार्गेटेड स्पेसिज आहे त्यांच्यावरती इफेक्ट झाला ठीक आहे म्हणून यांना अन इंटेन्शनल इफेक्टसुद्धा म्हटलं जातं अजून काही इफेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ॲलर्जीसारखा इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो असे जर प्रॉडक्ट कन्झ्युम केले बाळांना उदाहरणार्थ यांनी बघितलं आहे की जे रिसर्च होते त्यांनी एक जीन वापरला की जो ब्राझील नटपासून बनवलेला होता ठीक आहे मिळवलेला होता आणि तो मेथी आयोनिनचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी कोणामध्ये सोयाबीन्समध्ये वापरला होता बरोबर आहे पण आता झालं काय बघा हा जीन जेव्हा सोयाबीनमध्ये टाकला कशासाठी टाकला मिथी आयोनिनचं प्रोडक्शन वाढलं पाहिजे म्हणून अमिनो ॲसिड आहे ना मिथे आयोनिन त्याचं प्रोडक्शन वाढलं पाहिजे म्हणून पण ज्या लोकांना ब्राझील नटची ॲलर्जी आहे ठीक आहे येस yes. सो so, तर काय झालं बघा ना इथे काय झालं समजलं का तुम्हाला इथं काय झालं की द इन्सर्शन ऑफ दिस जीन इन एडवर कॉज्ड एल रिॲक्शन टू सोयाबीन आता लोकांना सोयाबीनची ॲलर्जी नव्हती पण प्रॉब्लेम काय झाला त्याच्यामध्ये हे ब्राझील नटचे जीन टाकलेले होते ना बाबांनो ठीक आहे तर होतं काय जर त्या त्या व्यक्तीला समजा हा ह्युमन बिंग आहे याला सोयाबीनची ॲलर्जी नाही याला सोयाबीनची एलर्जी नाही पण सोयाबीनची ॲलर्जी झाली का झाली कारण की त्याच्यामध्ये ब्राझील नटचे जीन्स ॲड केलेले आहेत जर या व्यक्तीला ब्राझील नटची ॲलर्जी असेल तर आहे सगळ्यांना राईट ठीक आहे सो अशा प्रकारे सुद्धा इफेक्ट्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात सो लक्षात ठेवायचं ॲलर्जीज आपल्याला बघायला मिळतात नेक्स्ट आहे बाळांनो काही लाँग टर्म इफेक्ट्स आहे याच्यावर अजून स्टडी झालेलं नाही आहे कारण की ब्रांच नवीन आहे त्याच्यामुळे लॉग टर्म इफेक्ट्स अजून आत्ता तरी अजून आलेले नाही काही नवीन प्रोटीन्स कदाचित तयार होऊ शकतात की जे आपल्या डेली डाएटचा भाग बनलेले आहेत पण त्यांना आपली बॉडी कशी कर रिॲक्ट करते किंवा ते प्रोटीन्स आपल्या बॉडीला कसे कर रिॲक्ट करते याचे पोटॅन्शियल इफेक्ट्स अजून अजून माहिती झालेले नाही आहे यट अननोन आहेत नेक्स्ट काही फूड ॲडॅप्टिवस बघूया आपण ठीक आहे काय आहेत फूड ॲडॅप्टिव येस फूड एकच मिनटं माझ्याकडे पण बघतो मी येस फूड ॲडॅप्टिवज पण आहे याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक एक इम्पॉर्टंट पॉईंट मी हा सांगेल की जीई एसीचा लाँग फॉर्म लक्षात ठेवा जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रुवल कमिटी जी ई ए सी हा लॉंग फॉर्म पाठ करून ठेवा हा इम्पॉर्टंट आहे ठीक आहे यस जी एम ओ म्हणजे काय जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स ठीक आहे यस ओके आणि ही जी जी ई एस सी कमिटी काय करते माहिती आहे का ही कमिटी जी एम ओबद्दलचे सर्व निर्णय घेते म्हणजे डिसिजन्स घेते की बाबा जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स सेफ आहेत की नाही पब्लिक यूजसाठी ते इंट्रोड्यूस करायचे का कर नाही सोसायटीमध्ये त्यांना रिलीज करायचं की कर नाही करायचं ठीक आहे अशा पद्धतीने ठीक आहे येस yes. समजलं सगळ्यांना ओके okay. चलो आगे जायंगे नेक्स्ट सो त्याच्यामुळे जीई एस सीचं लनफर्म लक्षात ठेवा जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रुव्हल कमी जी नेक्स्ट बायोपेटंट आणि बायोपायरसी हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे बाळांनो बघा पेचंट म्हणजे काय एक स्पेशल प्रकारचा राईट आहे जो ग्रांट केला जातो कोणाला इन्व्हेंटरला कोणाकडून रे बाबा गव्हर्नमेंटकडून पेटंट आपण ऐकतो की नाही येस सो so, पेटंट ही इन्व्हेंटरची पर्सनल प्रॉपर्टी जशी एखादी जमीन विकत घेतली समजा मी एखादी जमीन विकत घेतली तर जमीन ही माझी पर्सनल प्रॉपर्टी आहे तशी पेटंट ही सुद्धा माझी काय असू शकते बाळांनो पर्सनल प्रॉपर्टी त्या ठिकाणी असू शकते ठीक आहे येस बाकीच्या प्रॉपर्टीपणे मला प्रॉपर्टीप्रमाणे मला पेटंट हे सुद्धा सोल्ड करता येतं म्हणजे विकता येतं तीन भाग असतात पेटंटमध्ये ग्रांट स्पेसिफिकेशन आणि क्लेम्स ठीक आहे हे लक्षात ठेवा येस ग्रांट स्पेसिफिकेशन आणि क्लेम्स नेक्स्ट मग आता पेटंट आणि बायो पेटंटमध्ये काय फरक आहे पेटंट तुम्ही कोणासाठी पण घेऊ शकता बायो पेटंट हे नॉर्मली ठीक आहे नॉर्मली एखाद्या मायक्रोऑ स्ट्रेनसाठी सेल लाईनसाठी किंवा जेनेटिकली मॉडिफाईड स्ट्रेनसाठी किंवा काही डी एन ए सिक्वेन्सेससाठी किंवा काही बायोटेक्नॉलॉजिकल प्रोसेसेससाठी किंवा प्रॉडक्ट प्रोसेसेससाठी किंवा एखाद्या प्रॉडक्टसाठी किंवा प्रॉडक्ट ॲप्लिकेशनसाठी तुम्हाला मिळतं इन शॉर्ट लिव्हिंग थिंग्सशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला बायोपॅटंट्स हे त्या ठिकाणी मिळत असतात बरोबर आहे राईट right, येस yes, क्लिअर एव्हरी वन yes, येस चलो नेक्स्ट बरं आता हे पेटंट का दिलं जातं किंवा हे बायोपेटंट देण्याची गरज काय आहे तर बाळ याच्याने होतं असं की इनकरेजमेंट मिळते आणि लोकांना प्रोत्साहन मिळतं की आपण नवीन काहीतरी शोधलं तर आपल्याला बायो पेटंट मिळतं आपल्याला राईट्स मिळतात आपल्याला त्याचे फायदे होतात म्हणून बायो पेटंट हे जनरली अवॉर्ड केलं जातं ठीक आहे येस yes. ॲज अ इनकरेजमेंट म्हणून आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर आपलं जी इंडियन पेटंट सिस्टीम आहे ती प्रोसेस पेटंट अलो करते प्रॉडक्ट पेटंट देत नाही ठीक आहे हे लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट आहे बायो पेटंट जे आहे ते जर एखाद्या व्यक्तीला मिळालं तर त्याचं ड्युरेशन हे पाच वर्ष असतं किती असतं पाच वर्ष असतं ज्या दिवसापासून ग्रँट मिळाली त्या दिवसापासून किंवा सात वर्ष असू शकतं फ्रॉम द डेट ऑफ फिलिंग द पेटंट ॲप्लिकेशन तुम्ही पेटंट मिळवण्यासाठी जे ॲप्लिकेशन फिल केलेलं असतं जसं एक्झाम देण्यासाठी आपण ॲप्लिकेशन करतो आणि ॲप्लिकेशन भरतो ना ऑनलाईन ॲप्लिकेशन तसंच पेटंट मिळवण्यासाठी सुद्धा ऑनलाईन ॲप्लिकेशन करायला जातं तर पेटंट फाईल केल्याच्या तारखेपासून सात वर्ष किंवा पेटंट मिळाल्याच्या तारखेपासून पाच वर्ष हे ड्युरेशन असू शकतं बायोपेटंटचं मग तुम्हाला बायोपेटंट जर मिळालं त्याचा काय फायदा होतो त्याचा फायदा तुम्हाला बनवण्यासाठी युजिंग करण्यासाठी किंवा ते सेल किंवा इम्पोर्टिंग प्रोटेक्टेड इन्व्हेन्शन लाईफ लिमिटेड पिरियड ऑफ टाईम एवढ्या वर्षासाठी तुम्ही पहिली गोष्ट जे पेटंट तुम्ही बनवलेलं आहे त्या पेटंट बनवल्यामध्ये फायदा असा तुम्हाला होतो की तुम्ही स्वतः ते प्रॉडक्ट बनवू शकता यूज करू शकता सेल करू शकता किंवा दुसऱ्याला पण सेल आऊट सोल्ड आउट करू शकता ठीक आहे राईट एकदा सोल्ड केला तुम्ही की तुमचे राईट्स गेले तुम्ही आता डिपेंड करता तुमचं त्याच्यासोबत कसं झालं आहे याच्यावर पण आहे ठीक आहे पहिलं बायो पेटंट हे सुडोमोनाससाठी दिलं गेलं होतं हे पाठ करून ठेवा ठीक आहे येस कोणती कंपनी डेल्टा अँड फिनलंड कंपनी अँड यू एस डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर हे लक्षात ठेवा पहिलं पेटंट सुडोमोनाससाठी दिलं गेलेलं होतं सुडोमोनाससाठी क्लिअर क्लिअर एव्हरी वन येस ठीक आहे किती स्लाईड झाल्या असं फिफ्टी थ्री स्लाइड झाल्या सेवन मोर टू गो नेक्स्ट बायो पायरसी, पायरसी म्हणजे काय तर चोरणं चोरी करणं पायरेट्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जे चोरी करतात किंवा दुसऱ्यांना मारतात लुटारू जे असतात दरोडखोरं जे असतात त्यांना पायरेट्स म्हटलं जातं मग बायो पायरेट्स म्हणजे कोण जे लिव्हिंग थिंग्स म्हणजे जनरली काय म्हणूया आपण मिसयूज करतात पेटंट्स कोणाला मारत वगैरे नाही पण पेटंट्सचा मिसयूज करतात ठीक आहे म्हणजे जे नॅचरल प्रॉडक्ट्स आहेत त्यांना सेल करून टाकतात परमिशन न घेता किंवा ज्या देशांकडून ते घेतलेलं आहे त्या देशांना कुठल्याही प्रकारचं कॉम्पेन्सेशन न देता ठीक आहे त्या पर्टिक्युलर नॅचरल प्रॉडक्टचा सेल करून टाकला त्याच्यापासून पैसे कमवून घेतले याला बायोपायरसी असं सुद्धा म्हटलं जातं समजलं सगळ्यांना राईट येस नेक्स्ट पॉइंट तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये जे मोस्ट डेव्हलप्ड नेशन्स असतात किंवा इंडस्ट्रीअलिस्ट किंवा फायनान्शियली ज्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे असे श्रीमंत देश ठीक आहे यांच्याकडे डायव्हर्सिटी ही पुअर प्रमाणामध्ये असते म्हणजे नॅचरल प्रॉडक्ट्स किंवा ट्रेडिशनल नॉलेज हे त्यांच्याकडे नस नाहीच्या बरोबर असतं ठीक आहे पण त्या उलट जे बिचारे डेव्हलपिंग नेशन्स आहेत किंवा अंडर डेव्हलप नेशन्स यांच्याकडे हे खूप असतं बायोडायव्हर्सिटीचं प्रमाण जास्त असतं नैसर्गिक जैवविविधतेचं प्रमाण जास्त आहे मग आता हे श्रीमंत देश या गरीब देशांचं काय करतात बाळांनो एक्सप्लॉयटेशन करतात काय करतात एक्सप्लॉयटेशन करतात ठीक आहे म्हणून हे हे राखण्यासाठी किंवा हे होऊ देऊ न हो होऊ न देण्यासाठी बायो बायोपॅट्स आलेले आहेत ठीक आहे येस सो आता या ठिकाणी कंपोनंट्स ऑफ ट्रेडिशनल नॉलेज खूप सारे आहेत म्हणजे काही आपल्याकडे आजही आजीबाईचा बटवा सगळ्यांना माहिती आहे जिथे आपण काय करतो खोकला झाला तर आपण लगेच काही डॉक्टरांकडे जात नाही अडुळसा घेतो किंवा आल्याचा चहा पितो ह ना किंवा आपण वाफ घेतो वगैरे या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी रिलेटेड आहेत ट्रेडिशनल नॉलेजशी ठीक आहे सिम्पल येस बायोपायरसी कशाला म्हटलं जातं द ॲक्ट ऑफ पायरसी इज अनऑथॉराइज्ड पब्लिकेशन ऑर रिप्रोडक्शन ऑफ अनादर पर्सन्स वर्क ऑर मटेरियल एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने एखादं काम केलेलं असेल किंवा त्याचं एखादं साहित्य असेल त्याचा तुम्ही अनऑथॉराइज्ड पब्लिकेशन करता आहात किंवा रिप्रडक्शन करता आहात म्हणजे तुम्ही त्याची परमिशन घेतलेली नाही आणि त्याचा यूज करता आहात आणि तुम्हाला स्वतःला फायदा करून घेत आहात सो इस्को बोलणे का पायरसी याला म्हणतात चोरी करणं समजलं सगळ्यांना राईट ठीक आहे पायरसीचे काही एक्झाम्पल्स आहेत का तुम्हाला दिलेले टेक्स्टबुकमध्ये यस खूप सारे एक्झाम्पल्स तुम्हाला बघायला मिळतील बायो पायरसीचे तुम्हाला दिलेले आहेत ठीक आहे येस शोषण करणं बरोबर आहे पहिला एक्झाम्पल बेस्ट एक्झाम्पल आहे नीम नीम म्हणजे आज अ डिरेक्ट इंडिका सो या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर यांनी सुद्धा एक पेटंट घेतलेलं होतं ठीक आहे एक अमेरिकेची कंपनी होती ठीक आहे त्यांनी ई पी ओ ऑफिसमधून ई पी ओचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा युरोपियन पेटंट ऑफिस ठीक आहे ई पी ओच्या ऑफिसमधून एक पेटंट घेतलं दॅट इज मेथड फॉर कंट्रोलिंग ऑन प्लांट्स बाय एड ऑफ हायड्रोप्लोबिक एक्स्ट्रॅक्टेड नीम ऑइल असं एक पेटंट घेतलं आणि हे पेटंट फंगिसायडल प्रॉपर्टीजबद्दल होतं ह्याच्याबद्दल होतं फंगिसायडल सो पण हे क्लासिकल एक्झाम्पल आहे बायोपायरसीचं ठीक आहे येस नंतर हे पेटंट त्या ठिकाणी त्याचा जो क्लेम आहे तो रिजेक्ट करण्यात आला ठीक आहे येस हे एक एक्झाम्पल आहे दुसरं एक्झाम्पल आहे पेटेंटिंग बासमती बासमतीचं एक्झाम्पल आहे एकोणावीसशे सत्त्याण्णवमध्ये यू एस पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिस यू एस पी टी ओ हा लक्षात ठेवा यांनी एक पेटंट ग्रांट केलं बाळांनो ते पेटंट दिलं गेलं एका टेक्ससच्या कंपनीला त्यांनी एक पेटंट घेतलं राईसवरती ठीक आहे आणि त्यांनी नाव दिलं त्याला टेक्समती ठीक आहे पण भारतामध्ये बासमती राईसच्या जवळपास सत्तावीस डॉक्युमेंटेड स्पेसीज आहेत मग त्याच्या अगेन्स्ट केस झाली आणि मग ते पेटंट रिजेक्ट करण्यात आले त्याचे क्लेम्स रिजेक्ट करण्यात आले समजते सगळ्यांना मी काय म्हणतोय ते राईट येस एव्हरी वन यू आर गेटिंग ऑर नॉट पेटंट नंतर रिजेक्ट करण्यात आलं ठीक आहे वॉटर ब्रेक पाणी पितो ओके okay, चलो नेक्स्ट पेटंट आहे बाळांनो हळदीचं टर्मरिक कुरकुमा लोंगा कुरकुमा डोमेस्टिका दोन अमेरिकेचे रिसर्चर होते बाळांनो मुळात ते भारतीय होते ज्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिसी मेडिकल सेंटर त्यांनी एक एक क्लेम केला यू एस पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिसमधून आणि त्यांनी असं सांगितलं की हळद हळदचे जे काही हिलिंग प्रॉपर्टीज आहेत त्या आम्ही शोधल्या पण त्यांना कदाचित हे माहिती नसावं की भारतामध्ये हळदीचा उपयोग लहानपणापासून आपल्याला काही लागलं ला की आई काय म्हणते हळद लावून घे बरोबर ना हळद लावून घे सो बळांनो आता मला सांगा हळद लावून घे म्हणजे काय तर हळदीचा उपयोग आजही आपल्याकडे जखमेला लावला जातं हळद ॲज अ हिलिंग म्हणून लवकर जखम भरावी म्हणून पण त्यांनी असा क्लेम केला आणि मग तो पेटंट नंतर बळांनो रिजेक्ट करण्यात आला तो पेटंट नंतर काय करण्यात आला बळांनो रिजेक्ट करण्यात आला सो हळदीचं सुद्धा त्या ठिकाणी येस yes, हो हो रिजेक्ट झाला बाळांना बरोबर आहे हळदीचा पेटंटसुद्धा त्या ठिकाणी रिजेक्ट झाला आहे बरोबर आहे समजला सगळ्यांना येस yes, इट इज गिव्हन ऑन द पेज नंबर टू नाईन्टी त्यानंतर तुम्हाला सी एस आय आरचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा आहे सी एस आय आरचा लाँग फॉर्म लक्षात ठेवायचा व्हॉट इज द लाँग फॉर्म फॉर सी एस आय आर काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च सी एस आय आर यू एस पेटंट ऑफिस आणि मग त्यांनी तो कॅन्सल्ट केला ठीक आहे येस yes. सी एस आय आरने मग अप्लाय केलं यू एस पेटंट ऑफिसला सांगितलं की बाबा हळदीचा उपयोग आमच्याकडे लहानपणापासून करतात आणि तुम्ही तुमचं पेटंट कॅन्सल करा मग तो कॅन्सल झाला लग्नामध्ये पण हळद लावतात नवरा मुलगा नवरी मुलगी गोरं दिसण्यासाठी आहे ना येस स्किन टोन इम्प्रूव्ह होण्यासाठी आदल्या दिवशी हळद लावली जाते समजलंय सगळ्यांना येस डन क्या बात है? ग्रेट सो बाळांना आपण या ठिकाणी काय म्हणूया आपण लेक्चर वन शॉट लेक्चर हे आपलं जवळपास आता या ठिकाणी संपत आलंय सो कसं वाटलं रे लेक्चर तुम्हाला सगळ्यांना समजलंय सिक्स्टी स्लाइड संपल्यात बाळांना आपल्या येस सो so, अशाच पद्धतीने वन शॉर्ट लेक्चर्स आपण उद्यासुद्धा घेणार आहोत ठीक आहे उद्या एवढा वेळ नाही लागणार कारण की बायोटेक्नॉलॉजी हा चॅप्टर मोठा होता ठीक आहे उद्या तुम्ही जर बघितलं तर उद्या आपलं पुढचं जे वन शॉट सेशन जे असणार आहे दॅट इज ऑन दॅट इज ऑन ह्युमन न्यूट्रिशन बच्चा पार्टी उद्या ह्युमन न्यूट्रिशन आहे परवा बायोमॉलिक्युल आहे तेरवा रिस्पिरेशन आहे तेरवाच्या पुढे काय म्हणतं मला माहीत नाही पण एक्सक्रिशन अँड ऑस्मो रेग्युलेशन आहे दररोज आपण एक 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 सेशन येत्या ठिकाणी घेत घेत आहे येस <laughs> संपवला आपण एकदा हा चॅप्टर ठीक आहे येस हो 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 हो, हो। आता सगळ्यांनी प्लीज हा चॅप्टर प्रिपेअर करा व्यवस्थितपणे आणि इव्हिनिंग फायू पी एमला आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करतो आहोत अकॅडमी लर्निंग ॲप्लिकेशनवर ठीक आहे इव्हिनिंग फायू पी एम आज संध्याकाळी पाच वाजता आपले जे उर्वरित न्यूमरिकल्स आहेत ते बाकी आहेत ते न्यूमरिकल्स आपण सॉल्व्ह करतो आहे आणि मोटिवेशन तुम्हाला त्या ठिकाणी हवं आहे तर मोटिवेशनचं पण दोन चार गोष्टी महत्त्वाच्या तुम्हाला मी सजेस्ट करेल आणि सांगेल सुद्धा राईट आज संध्याकाळी पाचला आहे ना बाळांनो आज संध्याकाळी पाचला न्यूमरिकलचं से सेशन आहे आपलं हो 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 काही विद्यार्थ्यांची इच्छा आहे की सर याच्यावरती का काही ई एम सीकू घ्या बरं मी घेईल टेन्शन घेऊ नका बाळांनो राईट हो 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 होच्युली अनअकॅडमी लर्निंग ॲप्लिकेशनवर बरं ठीक तस आहे तसं असेल तर तसं करूया काही प्रॉब्लेम नाही आहे राईट येस 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 साठ स्लाइड्स संपल्या आहेत बाळांनो बरोबर अथर्व संपल्या आहेत शेवटी हो राज राज नाम तसं नाही बघा न्यूमरिकल्स अकरावी बारावी दोघांचेही आहेत बाळांनो तुम्ही अटेंड करा अरे वा क्या बात आहे सौरभ मग घेऊन टाका वॅक्सिन वॅक्सिन घेऊन टाका मग जर अठरा वर्षापासून पुढे सुरू होणार आहे तर मग चांगली गोष्ट आहे तुम्हाला अनअकॅडमी लर्निंग ॲप्लिकेशनवर जर लेक्चर अटेंड करायचं असेल तर तुम्ही करू शकता ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं ठीक आहे ॲप्लिकेशन बायोटेक्नॉलॉजीचे किती प्रश्न येतात विशाल विचारतो बायोटेक्नॉलॉजीचे बाळा तरी साधारण या एक पाच ते सहा प्रश्न येऊ जास्त येतील ॲक्च्युली काय की पूर्ण चॅप्टर आहे मोठा आहे म्हणजे सात आठ नऊ प्रश्न यायला बसलेत वैशाली ताईची कमेंट बघू असं काय कमेंट केली वैशालीताईंनी पाच वाजता लेक्चर आहे ना बळांना आपलं संध्याकाळी सांगितलं ना मी तुम्हाला हो हो अरे मी ऑलरेडी घेतो आहे ना एम सी क्यू तुमचे घेईल ना मी एम सी की टेन्शन काय घेता हो हो फ्री लेक्चर आहे साक्षी संध्याकाळी पाच वाजता फ्री स्पेशल लेक्चर आहे संध्याकाळी पाच वाजता आयुपीएमचे लेक्चर प्रेरणा बाळा अनअकॅडमी लर्निंग ॲप्लिकेशनवर होणार आहे तुम्ही काय करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक दिली आहे बरोबर आहे ते इन्स्टॉल करा गोल सिलेक्ट करा याच एस सी इलेवन बघा इथे गोल दिला आहे तुम्हाला हे गोल सिलेक्ट करा याच एस सी इलेवन लँग्वेज सिलेक्ट करा मराठी कोड विचारला तुम्हाला समजा तिथे तो कोड टाकायचा डी एम सर लाइव असा कोड टाकायचा ठीक आहे हा कोड टाकायचा इन्व्हाइट कोड असतो तो आणि लेक्चर अटेंड करायचा संध्याकाळी पाच वाजता समजला येस ओके ठीक आहे जे मुलं आज नवीन आहेत ज्यांना बारावीसाठी तयारी करायची माझी पारंगत बॅच आहे बाळांनो ठीक आहे आणि एक अजून दुसरी बॅच आहे जी कम्प्लीट कोर्स फॉर बायोलॉजी आहे ती तुम्ही जॉईन करू शकता बाय युझिंग माय कोड डी एम सर लाईव्ह तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल बारावीसाठीचं सबस्क्रिप्शन बारा महिन्याचं घेऊन टाका इथे तुम्ही हा कोड टाकायचा हा कोड जो आहे हा दिला इथं कोड टाकायचा अप्लाय म्हणायचं या प्राईजेस दहा टक्क्यांनी कमी होऊन जातील ठीक आहे येस त्यानंतर कॉईन्स रिडीम करायला विसरू नका तुमचे कॉईन्स रिडीम करा तुमची आवडती पेमेंट मेथड निवडा ठीक आहे आणि पेमेंट करून सबस्क्रिप्शन घ्या येस बुक लागली आहे बरं ठीक आहे चालतं आहे चांगली गोष्ट आहे करूया अभि टेन्शन नको घेऊ चालतंय लवकरच घेऊया अभिषेक टेन्शन घेऊ नका बरेच मुलं मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स साठी म्हणतात आता आहे जे ऑलरेडी आहेत चॅप्टर्स ते पहिले कंप्लीट करून घ्या मी घेतो मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स पण घेतो टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला जे बोललो आहे ते होणार आहे टेन्शन घेऊ नका थोडा वेळ द्या कसं असतं ह्युमन बिईंगला पण वेळ लागतो ना थोडासा तुम्ही आज बघा ना आज मी तुमचं सकाळी लेक्चर घेतलं त्याच्यानंतर परत लेक्चर घेतलं मी प्लस लेक्चर घेतलं ॲक्च्युली सकाळी साडेआठ ते साडेनऊ पहिलं लेक्चर घेतलं मग तुमचं साडे दहा ते साडे अकरा मी प्लस लेक्चर घेतलं मग मध्ये एक छोटंसं से सेशन घेतलं आता तुमचं हे सेशन घेतलं जवळपास दीड दोन तास झाले मी कंटिन्युअसली बोलतो आहे परत संध्याकाळी पाचला आहे परत नंतर रात्री तीन तास प्लस आहे त्याच्यामुळे एक कॅपॅसिटी असते ना एज्युकेटरची तो किती 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 डिलेवर करू शकतो असा विषय आहे ठीक आहे चालेल ओके ठीक आहे आहे बच्चे पार्टी थांबूया तुमच्या इतर मित्र आणि मैत्रिणींना पण शेअर करा ठीक आहे चलो सगळ्यांना ऑल द बेस्ट सी यू इन द इव्हनिंग फाईव्ह पी एम राईट येस चलो बाय या तुम्हाला मिळून जातील याच्या पी डी एफ टेन्शन घेऊ नका येस हो हो सागर